दोन चोरांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पिलातानं लटकवलं त्यानंतर आम्ही पाहतो. भर दुपारी उन्हाच्या त्या प्रहरी शास्त्रात लिहिल्याप्रमाणे जी भविष्यवाणी करण्यात आली होती त्यानं आपणाला अपराधांमध्ये गणू दिलं. ख्रिस्ताचं मरण, त्याचा जन्म, त्याचं पुनरुत्थान, तो उद्गारलेले शब्द जे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं की सर्व काही पूर्वनियोजित होतं. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये ज्या संबंधाने अभ्यास केला, यहोशवासमोर एक चिरा पाहिला आणि त्या चिऱ्याला सात डोळे, डोळे म्हणजे ज्ञान करून देणं. जर चिऱ्याला सात डोळे आहेत तर ख्रिस्त वधस्तंभावरून सात शब्द उद्गारणार अधोरेखित केलं गेलेलं आहे. म्हणून त्यानं सात उद्गार उद्गारले. या उद्गारामागची धारणा काय, वर्षानुवर्ष आम्ही त्या उद्गारांचं मनन करावं एवढंच प्रभू आमच्याकडनं अपेक्षा करत आहे का? ज्ञान प्राप्त व्हावं, आम्हाला समजावं, त्याचा प्रत्येक उद्गार आमच्या जीवनामध्ये आम्ही लागूकरण करून घ्यावा. तोपर्यंत गुड फ्रायडे होणार नाही. कित्येक लोक गुड फ्रायडेच्या दिवशी त्या सात उद्गाराचं मनन करताना त्यांना असं वाटतं कोणता वक्ता येणार आहे आणि कशा प्रकारचं प्रवचन होणार आहे, कशा प्रकारचा संदेश होणार आहे, आणि त्यानंतर तो संदेश संपल्यावर फक्त वक्ता काय बोलला याची चव वर्षानुवर्ष घेतली जाते, वाखणणी केली जाते. परंतु लागूकरण करणारे लोक प्रभूला आवश्यक आहे, त्याला असं वाटतं ते लागूकरण करून घ्यावं. वधस्तंभावर दोन चोरांच्या मध्ये लटकलेला ख्रिस्त आता वधस्तंभावरून पहिला उद्गार सकल मानव जातीसाठी, प्रत्येक मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी, त्याचं आंतरिक मन नव व्हावं आणि तो देवाशी जोडला जावा, मंडळीतलं कुटुंबातलं वातावरण, एकमेकाबरोबरचे संबंध योग्य प्रकारे प्रस्थापित व्हावे, आणि ज्या प्रकारे देवाला लोकांची गरज आहे, ज्या स्वभावामध्ये, ज्या स्वरूपामध्ये त्यांनी तयार व्हावं, याच्यासाठी त्यानं पहिला उद्गार उद्गारला. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. पहिला शब्द, येशू ख्रिस्त जगामध्ये आल्यानंतर जर सगळ्यात महत्वाचं काम त्यानं काय केलं असेल तर लोकांना क्षमा केली. आणि मग शास्त्री पुरुषांमध्ये वाद होता, तुला क्षमा करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? परंतु प्रभू येशू ख्रिस्त देवाची क्षमा घेऊनच या जगामध्ये आलेला होता. न्याय पुष्कळ देवानं केलेला आहे आणि न्याय करून पहिल्यांदा मानवजात नष्ट केली, 8 लोकांचं कुटुंब वाचलं, नोहा त्याचा परिवार, सदोम गोमोराचा न्याय केला अग्निगंधकाच्या द्वारे, निनव्याचं न्याय करण्याचं त्याने मनामध्ये ठरवलं होतं. परंतु न्यायानं मनुष्य सुधारला नाही, देवाचं मानवावरती प्रेम होतं म्हणून तो न्याय करत होता. उद्देश काय त्याचा? परत देवाशी जडला जावा. ज्या स्वभावामध्ये देव आहे, जसा शुद्ध, जसा पवित्र, कनवाळू, कृपाळू, त्याला वाटतं त्याच्या लोकांनी तसंच असावं. परंतु ज्यास लोक देवाविरुद्ध बंड करू लागले, त्यास देवानं त्यांना शासन करण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी, दुसऱ्या भाषेमध्ये त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी देवानं त्यांचा न्याय केला. पण माणूस बदलला नाही. आता प्रभूच्या मनामध्ये आलं, चला क्षमा करून एकदा पाहावं. कुठपर्यंत न्याय करणार? कुठपर्यंत अग्नी पाठवणार? कुठपर्यंत पाऊस पाठवणार आहे? आणि आता प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना परत एकदा देवपित्याकडे रदबदली करत आहे. का त्याला वाटलं लोकांना क्षमा करावी? कारण त्या दिवशी लोक असं म्हटले होते, पिलात म्हणतो हा व्यक्ती निर्दोष आहे, याच्या ठाई मला कोणता दोष आढळलेला नाहीये.
एका रात्रीमध्ये चार कोर्टात त्याचा निकाल झाला, चारही कोर्टामध्ये त्याला निर्दोष ठरवलं गेलं. परंतु तरी सुद्धा लोक म्हटले की याचं रक्त आमच्यावरती व आमच्या मुलाबाळांवरती येऊ द्या. आणि येशूला माहिती त्यांनी काय मागितलेलं आहे, यांनी चार चुकीच्या गोष्टी मागितलेल्या आहेत. आणि एकदा तुम्ही देवाकडे मागितलं तर देव, आम्ही पाहतो हाबेलाचं रक्त ओरडलं तर देवानं कायनाचा न्याय केला, हा तर त्याच्या पुत्राचं रक्त सांडलं गेलेलं आहे, त्याच्या पुत्राचं, एकुलत्या एक निर्दोष पुत्राचं, निष्कलंक पुत्राचं, मानवासाठी प्रीती घेऊन आलेल्या पुत्राचं रक्त सांडलेले. मग आता हे रक्त न्याय करणार नाही का? तो न्याय किती भयानक असणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहितीये, आता पित्या या लोकांचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही, माझं रक्त यांच्यावरती व यांच्या मुलाबाळांवरती जाणार आहे. आणि भयानक प्रकारचा न्याय हे रक्त करणार आहे. आणि हे ऐकल्यावर येशू ख्रिस्त वधस्तंभावर म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. कधी क्षमा करू शकता माहिती का? जोपर्यंत तुमच्यामध्ये ती भावना येत नाही ना, समोरचा व्यक्ती काय करतो ते तिला कळत नाही, त्याच वेळेस तुम्ही क्षमा करू शकता. आम्ही म्हणतो बऱ्याच वेळा जाणून बुजून त्यानं केलेलं आहे. एक आध्यात्मिक मनुष्य त्याचं लक्षण काय, तो प्रभू येशू ख्रिस्तासारखं म्हणतो, तू काय करतो ते तुला कळत नाही, तू काय बोलतो ते तुला समजत नाही. त्याच्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन वर्षानुवर्ष आबोला धरू नका. त्याने एका शब्दानं जे तुम्हाला दुखावलं याच्याबद्दल वर्षानुवर्ष बदला घेण्याची भावना घेऊन जगू नका. क्षमा करणं हे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि प्रभूनं प्रार्थना पण शिकवली, जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही माझे अपराध मला क्षमा कर. तर आम्ही क्षमाच करू शकलो नाही तर आम्ही स्वर्गामध्ये पोहोचू शकत नाही. येशूला माहिती आता मला स्वर्गामध्ये जायचंय आणि क्षमा करून मी स्वर्गामध्ये पोहोचणार. जीवन त्याला माहिती आता थोडकंच आहे, काही तास मला वधस्तंभावरती राहावं लागणार आहे आणि त्यानंतर मी मरणार, मला कबरेमध्ये पुरणार आणि मग पित्याच्या घराकडे मी जाणार आहे. हे जीवन जगण्याचं एक ध्येय किंवा तुमच्या समोर एक एम काय असेल, मला देवाला भेटायला जायचंय. मग या पृथ्वी तलावर तुमचा कोणी किती अपमान करू द्या, तुमचा काय अपमान झालेला आहे, याच्या तोंडावर तर 500 लोक थुंकले, त्याच्या दाढीची केस उपटले, पाठीवरती 39 फटक्याचा मार त्याला दिला, डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, त्याची निंदा केली, तरी त्यांनी त्याला क्षमा केली. मग तुम्ही तुमच्या परिवारातल्या लोकांना का क्षमा करू शकत नाही, का मंडळीतल्या लोकांना क्षमा करू शकत नाही? चर्चला जाणं ठीक आहे, गीत गाणं ठीक आहे, संदेश देणं ठीक आहे, परंतु तुम्हाला वाटतं का या तुमच्या गोष्टी तुम्हाला स्वर्गामध्ये नेतील? कधीच नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अपराधांची क्षमा करणार आहे त्याच पद्धतीने देव तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार आहे. तुम्ही जर वर्षानुवर्ष एका व्यक्तीला क्षमाच करू शकत नाही तशाच प्रकारचं जीवन जगत आहात, मग तुम्ही कसले स्पिरिच्युअल लोक आहात आणि तुम्ही स्वर्गात जाण्याची कुठली तयारी करत आहात? येशू स्वर्गात जाण्याची तयारी करत आहे. स्वर्गात जाण्यासाठी पहिली आवश्यक असणारी गोष्ट क्षमा हे त्याला माहिती आहे, म्हणून तो म्हटला हे बाप्पा यांना क्षमा कर. स्वर्गात जायचंय ना, पहिले क्षमा करायला शिका. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, क्षमा करणं म्हणजे परत मिळवणं. येशूला लोक परत मिळवायचे, लाख त्यांनी त्याला वधस्तंभी दिलं, त्याचा अपमान केला, त्याची निंदा केली, परंतु त्याला त्यांना गमवायचं नाही, त्याला त्यांना मिळवायचं आहे. जर क्षमा केली नाही तर ते गमावले जाणार आहेत. प्रत्येक व्यक्तीचं ध्येय, प्रत्येक व्यक्तीचा उद्देश काय असला पाहिजे, लोक मिळवले पाहिजेत. परिवारातले लोक, मंडळीमधले लोक, तुमच्या कामाच्या ठिकाणावरचे लोक. दानियल सुद्धा सिंहाच्या गुहेमध्ये असताना राजाने त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, याच्याबद्दल दानियलनं कुरकुर केलं नाही. महाराज चिरावी असा, राजा परत मिळवला, करुणा परत मिळवली, अनुग्रह परत मिळवला. योसेफाने आपली भावंड परत मिळवली. प्रियानो, उधळ्या पुत्र सगळं उधळून परत बापाच्या घरी आल्यावर त्याचा बाप काय म्हणतो माहिती का? माझा हरवलेला मुलगा परत मला मिळाला. तो म्हटलं मी जाईल आणि माझ्या बापाला क्षमा मागेल. बाबा, मी तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेले, हे बाबा बापासमोर कबूल करेल, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लायकीचा नाही, योग्यतेचा नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याच्या बापानं त्याला क्षमा केली, त्यानं मुलगा परत मिळवला. क्षमा करून एकदा बघा,
तुम्ही जे लोक गमावले ना त्यांना तुम्ही परत मिळवणार आहात. योसेफाने आपली भावंड परत मिळवलेली आहे. त्याच्या भावांना क्षमा केली. तो म्हटलं वाईट वाटून घेऊ नका, ही परमेश्वराची योजना होती. तुम्ही मला विकलं, तुम्ही मला मारण्याचा कट केला, अरे त्यानं त्या गोष्टीची चर्चा करत बसला नाही. तुम्ही त्या दिवशी मला विकलं, तुम्ही त्या दिवशी मला खड्ड्यात टाकलं, त्याला ठाऊक आहे देवाच्या योजनेचा तो भाग आहे. आज तुमच्याही जीवनामध्ये देवाची योजना आहे. या योजनेमुळं तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देत असेल, परंतु तुम्हाला क्षमा केली पाहिजे. कारण येशू ख्रिस्तानं कोणाला क्षमा केली? ज्या लोकांनी त्याचा छळ केला त्यांना त्यांनी क्षमा केली. प्रियांनो, ज्या लोकांनी त्याच्यावर दोषारोप लावले त्यांना त्यांनी क्षमा केली. कारण त्याला या प्रत्येक व्यक्तीला देवाकडे घेऊन जायचं आहे. आमचं ध्येय काय? आमचं आध्यात्मिक जीवनाचं उद्देश काय आहे? क्राइम स्टेन्सला त्याच्या परिवाराला ज्यावेळेस जाळलं, पत्रकार आले त्याच्या पत्नीला विचारलं, जसं त्या तुझ्या पतीला लेकरानं त्यांनी जाळलं तसंच शिक्षा, त्याच प्रकारची शिक्षा त्या गुन्हेगाराला द्यावी का? ती म्हटली क्षमा करून टाका. कारण तिला माहिती आहे ज्यानं जाळलं ना माझा पती माझी लेकरं मेली, पण ती देवाच्या जवळ आहे. जो जिवंत आहे ना त्याला आशा नाही स्वर्गामध्ये जाण्याची. क्षमा केली तर कदाचित पश्चाताप होईल आणि मग तो स्वर्गामध्ये पोहोचेल. आमचं जीवन असंच आहे. कोण त्रास देतं, कोण बोलतं, कोण अपमान करतं, इतकं मर्यादित संकुचित जीवन जगू नका. कोणी तुमची निंदा केली, कोणी तुम्हाला अपमानास्पद बोललं, त्याचा व्यवहार तुमच्या बरोबर चांगला नाही, क्षमा करून टाका त्याला. क्षमेनं तुम्हाला प्रार्थनेचं पाठबळ मिळतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मला वाटते मार्कचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि त्याचे 24 पासून 26 पर्यंत वचन आपण वाचणार आहोत. मार्कचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 24 पासून 26 पर्यंत वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. शिष्य बोलतात वाटेमध्ये जाताना एक अंजिराचं झाड लागलं, त्या झाडाला तुम्ही शाप दिला. पेत्र म्हणतो गुरुजी ते जळून गेलं, येशूला तर स्वर्गामध्ये जायचंय. जाता जाता त्यांना काहीतरी शिकवायचंय, उगीच अंजिराच्या झाडाला त्यांना शाप दिला नाही. आम्ही वाचलं सुद्धा त्या ठिकाणामध्ये हंगाम अजून आला नव्हता, येशू तिथे गेला आणि त्या झाडाकडे त्यानं फळाची अपेक्षा केली. काय येशू वेडा आहे का? हंगाम नसताना ते झाड कसं फळ देणार आहे? पण त्याला शिष्यांना काहीतरी गोष्टी वधस्तंभावर जाण्यापूर्वी शिकवायच्या होता आणि त्यानं काय शिकवलं माहिती का? अंजिराचं झाड जळून गेल्यावर पेत्र त्याविषयी सांगताना येशू त्याला म्हणतो, अरे कदाचित क्षमा केली असती तर झाड जळण्याचं वाचलं असतं. मग तो वृत्तांत तिथं त्याला सांगतो, प्रार्थना करण्याच्या अगोदर क्षमा कर. आणि जर तू प्रार्थना करण्याच्या अगोदर क्षमा करत नाही तर प्रार्थना पण करू नकोस. भल्या मोठ्या प्रार्थना जर केल्या आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये क्षमाच नसेल ना तर तुमची प्रार्थना एक बडबडगीत असणार आहे. खूप प्रार्थना करतो म्हणजे काय विशेष गोष्ट करत नाही. प्रार्थना थोडकी असू दे, क्षमा जास्त असू दे. त्या प्रार्थनेला आकार असणार आहे, त्या प्रार्थनेला एक वजन असणार आहे. आणि जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू, तिथं लिहिलंय तुम्ही जर एकमेकांची क्षमा करणार नाही मग देवापासून तुम्हाला क्षमा मिळण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही म्हणता नाही त्यानं माझं फार नुकसान केलेलं आहे. तुम्ही देवाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. एकुलता एक पुत्र वधस्तंभी दिला, रक्त सांडलं, स्वतःला रिकामं केलं, म्हणजे अजूनही तुम्ही त्याच्या विरुद्ध पाप करत आहात. मग तरी तो तुम्हाला क्षमा करतो, जगण्याची संधी तुम्हाला देत आहे. म्हणून प्रार्थनेच्या अगोदर क्षमा करणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त क्षमेविषयी सांगताना एक सुंदर त्या ठिकाणामध्ये वृत्तांत सांगतो. एका मनुष्याला 1,00,000 रुपये देणं झालं होतं,
आणि मग राजाने त्याला बोलवलं आणि म्हटलं माझं देणं दे. आणि मग काय झालं की त्यानं त्याला आणलं, जेलमध्ये टाकलं, तो गयावाया करायला लागला आणि म्हटलं मला माफ करा, माझं देणं माफ करून टाका. आणि मग राजानं त्याला देणं माफ करून टाकलं. तेवढ्यामध्ये हा मनुष्य जेलमधनं सुटला आणि सुटल्यावर त्याच्या सोबत्यांचं जात असताना 100 रुपयाचं देणं असणारा त्याचा एक मित्र आला आणि त्याने त्याला उचललं आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये बायका मुलांसह टाकलं. बायबल सांगतं की त्याचे सोबते नाराज झाले. का? राजाने त्याला 1,00,000 रुपयाचं देणं माफ केलं, हा 100 रुपयाचं देणं माफ करू शकत नाही का? परिणाम काय झाला? ज्या राजानं त्याला 1,00,000 रुपयाचं देणं माफ केल्यावर हा 100 रुपयाचं देणं माफ करू शकला नाही. राजा म्हटला याला उचला आणि बायका मुलांचं अंधारा कोठडीमध्ये टाकून द्या. तो राजा आहे, तो न्यायाधीश आहे. ज्या मापानं तुम्ही क्षमा कराल त्याच मापानं तुमची क्षमा होणार आहे. ज्या मापानं क्षमा कराल, क्षमा तुम्हाला देवाजवळ जाण्यासाठी धैर्य उत्पन्न करते. तुम्ही देवासमोर उभं राहू शकता क्षमा केल्यानं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, क्षमा करणं म्हणजे प्रार्थना पूर्णत्वास नेणं. आमेन. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, चांगल्या चांगल्या गीतांमध्ये प्रार्थना करा, अलंकारिक शब्दानं प्रार्थना करा, पण तुमच्या प्रार्थनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रभू तुम्ही क्षमा केली का नाही ते पाहताय. पण कान देऊ नाही का? चुकून पण घरामध्ये क्षमा न करता तासन तास प्रार्थना करू नका. चर्चमध्ये जर तुम्ही एकमेकाला क्षमाच करू शकत नाही तर काय प्रार्थनेचा अधिकार तुम्हाला आहे? कोण सांगितलं तुम्हाला प्रार्थनेचा अधिकार आहे? बायबलमध्ये सांगितलेलं आहे. क्षमा करणं फार गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त केव्हा क्षमा करतो? वधस्तंभावरती यातना भोगताना क्षमा करतो. कधी क्षमा करायची माहिती का? ज्यास तुम्हाला यातना होतात, वेदना होतात, एका एखाद्या व्यक्तीनं तुमचा केलेला घात, विश्वासघात, एखाद्या व्यक्तीनं तुमच्या विरुद्ध बोललेले चुकीच्या गोष्टी, याच्यामुळे तुम्हाला यातना होतात, वेदना होतात, आणि तीच वेळ क्षमेची वेळ आहे. ज्यानं तुम्हाला यातना दिला, ज्यानं तुमचं अंतकरण तोडलं, ज्यानं तुमचा विश्वासघात केला, ज्यानं तुम्हाला दुःखामध्ये टाकलं, ज्यानं तुमची निंदा केली, त्या व्यक्तीला त्याच क्षणाला क्षमा करणं ही सगळ्यात उत्तम प्रकारची संधी आहे प्रियांनो. क्षमा मागणं याच्यापेक्षा क्षमा करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जितकी क्षमा कराल तेवढी तुमची जमेची बाजू वाढणार आहेत. का? येशू ख्रिस्त सगळ्यांपेक्षा वेगळा ठरलेला आहे. एवढे संदेष्ट, एवढे सेवक आलेले आहेत. अहो आलिशाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती मुलं त्याला अरे टाकल्या म्हणून त्याच्या मागे चालली, त्यास आलिशानं त्यांना शाप दिला. काय शाप दिला? अस्वल येऊन तुम्हाला 42 मुलं तिथं फाडून खाल्ली अस्वलानं. आणि इथं मात्र ख्रिस्ताच्या तोंडावरती 500 लोक थुंकले, दाढीचे केस उपटले, तरी प्रभू म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर. काय प्रभूचं जीवन आहे, काय सुंदर प्रकारचं शिक्षण तो आम्हाला त्या ठिकाणामध्ये देत आहेत. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, क्षमा करणं. मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 9 दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचूया क्षमा करणं म्हणजे नेमकं काय आहे. मत्त्याचं शुभवर्तमान 9 आणि त्याचं दुसरं वचन. मग पहा बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणलं तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला मुला धीर धर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. क्षमा करणं म्हणजे धीर देणं. जर एखाद्याला क्षमा करताना म्हणजे तुम्ही त्याला धीर देण्याचं काम करत आहात. आमेन. जसं एखादा व्यक्ती अपराध करतो, चूक करतो ना, त्यास त्याला त्या व्यक्ती समोर जाण्यासाठी तोंड नसतं. आणि कित्येक वेळ आमच्या मुखात निघतं आता कसा तोंड चुकून चाललेला आहे. आणि तुम्ही तर प्रभूची प्रार्थना करता. प्रार्थना करताना काय म्हणता? जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही माझ्या अपराधांची क्षमा कर. आणि आमच्या प्रार्थनेचा शेवट तर प्रभूच्या प्रार्थनेशिवाय होऊही शकत नाही, आम्ही करतही नाही. एखाद्या चुकून राहून गेली तर त्याच्यावरती किती कत्त्याकोट, तुम्ही का म्हणत नाही, हे का म्हणत नाही, अरे ते म्हणण्याच्या अगोदर क्षमा केली का, हा मोठा प्रश्न आहे. धीर द्या, एकमेकाला क्षमा करा.
मानवी स्वभाव हा चुकांनी भरलेला स्वभाव आहे. सैतान एखाद्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये काम करून त्या व्यक्तीला तुमच्या विरोधात वापरत असतो. कोंबडा अरवण्यापूर्वी पेत्रा तुम्हाला तीनदा नाकारशील. नुसतं नाकारलं नाही हो, या पेत्रानं येशूला शिव्या दिल्या असं लिहिलेले, शिव्या शाप दिलेल्या. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्ती झाल्यावर त्यानं पहिलं काम काय केलं माहिती का? मरियाला म्हटलं, पहिले पेत्राला जाऊन सांग मी उठलेलो आहे. आमेन. मरताना क्षमा, पृथ्वीतलावरती आल्यावर क्षमा, सेवा करताना क्षमा, आणि आता पुनरुत्ती झाल्यावर पण त्याने क्षमा. म्हणजे जीवनात तुमच्या सगळीकडे क्षमा असली पाहिजे. आमेन. क्षमा करणारा अंतकरणामध्ये कधी दडपण नसतं. ज्या अंतकरणात क्षमा नाही ना, ते अंतकरण दडपणानं भरलेलं असतं, ते अंतकरण कठीण बनलेलं असतं, जड अंतकरण ते असतं प्रियानो. म्हणून क्षमा करून प्रार्थनेसाठी मोकळीकता मिळवा. आमेन. कधी तुमच्या डोक्यामध्ये ती येऊ देऊ नका, आशीर्वाद येऊ देऊ नका. माझं ऐकलं नाही, माझ्यावर प्रेम केलं नाही, माझ्यासाठी त्यांनी वाईट केलेलं आहे, माझा बदला घेतला. योसेफाचा दाखला फक्त ऐकण्यापुरता आहे. योसेफाचं आणि जीवनचरित्र वाचताना फक्त तुम्हाला ते जीवनचरित्र उपदेश करण्यासाठी नाही, योसेफ जगावा लागतो, ख्रिस्त जगावा लागतो, दानियल जगावा लागतो. ज्या ज्या लोकांनी क्षमा केली नाही त्यांना त्यांचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे. कुणाच पहिल्या शब्दाकडे जात असताना काही सबमिट करायला तयार आहात का? एकदा क्षमा करून पहा, तुमच्या मनावरचं दडपण निघून जाईल, तुमच्या अंतकरणातलं ओझं निघून जाईल, आणि तुम्ही काय मिळवणार आहात? तुम्ही देव मिळवणार आहे, आणि तुमचा भाऊ आणि तुमची बहीण परत मिळवणार आहे, तुम्ही मंडळी परत मिळवणार. एखादा शब्द तुमच्या पालकानं तुमच्या विरोधात बोलला म्हणून तुम्ही मंडळी सोडून बाहेर आला का? क्षमा करून पहा एकदा. तो पण सेवक आहे, काही चुकून शब्द त्याच्या मुखातनं निघालेले असतील का? तुम्ही क्षमा करू शकत नाही. काही गोष्टीनं तुम्ही दुखावला असेल, परत मंडळीमध्ये जा. एका आम्ही पाहतो, ज्यावेळेस या योसेफानं आपल्या भावांना पाहिलं, तो त्यांच्या गळ्यात गळा घालून रडला. त्याच्या भावांच्या गळ्यात गळा घालून तो रडला. त्याला माहितीये ही माझी भावंड आहेत. राजाकडे काय सांगतो माहिती का? महाराज, माझ्या भावांना राहण्यासाठी सर्वोत्तम जागा द्या. त्याने त्याला दास किंवा गुलाम म्हणूनही चांगल्या ठिकाणामध्ये त्यांना ठेवलं. क्षमा करून हृदयातल्या सर्वोच्च ठिकाणी त्यांना ठेवा. उदळ्या पुत्राला परत आणल्यानंतर त्याच्या बापानं त्याला नवीन वस्त्र दिली, आंघोळ घातली, हातामध्ये अंगठी घातली, वाहना त्याच्या पायामध्ये घातल्या. का? कारण बापानं जे गमावलं त्याला सर्वस्व परत देऊन टाकले. जागा द्या. क्षमा करणं म्हणजे प्रियानं. दुसरी गोष्ट मी पाहतो, क्षमा करण्याच्या अगोदर अंतकरणात प्रीती असल्याशिवाय कोणी क्षमा करू शकत नाही. पहिले अंतकरणात प्रीती असली पाहिजे. जर तुमच्या अंतकरणामध्ये प्रीती असेल ना, तरच तुम्ही क्षमा करू शकाल. आणि आणखीन एक वचन वाचूया, करंथीकराचं दुसरं पत्र, दुसरा अध्याय, त्याचं 10 आणि 11 वचन. करंथीकराचं दुसरं पत्र, त्याचा 10 आणि 11 वचन. करंथीकराचं दुसरं पत्र, त्याचं 10 आणि 11 वचन. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे. अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. जो व्यक्ती क्षमा करत नाही तो सैतानाला त्याच्यावरती राज्य करण्यासाठी जागा तयार करतो. तुम्हाला लक्षात पण येत नाही, दान टाकायला पुढे असाल, प्रार्थना करायला पुढे असाल, दर रविवारी चर्चला जायला पुढे असाल, आराधना करायला पुढे असाल, शुभवर्तमान सांगण्यासाठी पुढे असाल, ट्रॅक्स वाटण्यासाठी पुढे असाल, तरी तुमच्यावरती सैतान वर्चस्व करतो. का? सगळं करता पण क्षमा करत नाही. फोल म्हणतो सैतानाचं वर्चस्व तुमच्यावरती होऊ नये. सैतानानं तुमच्यावरती सत्ता गाजवू नये, त्यानं तुम्हाला चालवू नये, त्यानं तुम्हाला आणि तुमच्यापासून विभक्त व्हावं याच्यासाठी तुम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे. किती गोठी गंभीर गोष्ट आम्ही करतात. गाणं तर आम्ही गातो, शैतान का सामना करो भागे गावो तो पहिले से हारा हुआ है. कधी कधी आम्ही म्हणतो हरवा शैतान मेरे जूतो के नीचे. अरे तो तुमच्या पायाखाली नाही, तो तुमच्या डोक्यावर राज्य करायला. का? तर तुम्ही क्षमाच केलेली नाहीये. सैतानाचं वर्चस्व तुमच्यावरती होऊ नये याच्यासाठी तुम्हाला क्षमेची गरज आहे.
आणि कधी कधी ती गोष्ट आमच्या लक्षात पण येत नाही. ती मला आमच्याकडनं क्षमेची अपेक्षा आहे. म्हणून पहिलाच उद्गार त्यानं काय उद्गारला, हे बाप्पा यांना क्षमा कर. तो क्षमा करतो. मग काय तुम्हाला आज वाटत नाही का, हा उपदेश ऐकल्या ऐकल्या ज्याच्याशी आबोलाय त्याच्याशी मी बोला आणि त्याच्याशी बोलावं, त्याला सांगावं जा मी तुला क्षमा करून टाकलेली आहे, चल तुझे माझे संबंध परत नीट करूया. मंडळीतले एकमेकाशी असणारे संबंध नीट करूया. हे बाप्पा यांना क्षमा कर. हे काय करतात ते त्यांना कळत नाही. त्यांना जर कळलं असतं ना तर त्यांनी अशा चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या. देवाचे प्रिय लोक संतगण हो, प्रभूनं तुम्हाला दिलेलं पाचारण हे अतिउच्च प्रकारचं पाचारण आहे. हे गौरवी पाचारण आहे. हे जगातल्या लोकांसाठी त्यानं दिलं नाही, शिष्य म्हणून प्रभू तुमच्याकडे पाहत आहे. आपलं अंतकरण क्षमेसाठी तयार करूया, आपलं हृदय क्षमेसाठी उघडूया. पहिल्यांदा क्षमा करून बघा आणि आज प्रार्थनेला बसा. क्षमा करून प्रार्थना करा, पहा किती हलकं वाटणार आहे, तुमच्या मनातलं दडपण निघून जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका क्षमेनं तुम्ही सैतानाचा फार मोठा बिमोड करत आहात. गीताने नाही बिमोड होणार त्याचा, तुम्ही गाणं गायल्यानं नाही बिमोड होणार, तुम्ही ट्रॅक्स वाटल्यानं नाही त्याचा बिमोड होणार. एखाद्या व्यक्तीला ते शुभवर्तमान ऐकून त्याचं परिवर्तन होईल, तो व्यक्ती ख्रिस्तासाठी जिंकला जाईल. पण तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी असणार सगळ्यात मोठं अडकण, तुमचं कठीण अंतकरण, क्षमान करणारं अंतकरण. हे क्षमान अंतकरण करणारं अंतकरण कसं घेऊन तुम्ही स्वर्गामध्ये जाल आणि प्रभू तुम्हाला कसं स्वीकारेल? येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचं पहिलं कारणच काय, याच्या अंतकरणामध्ये लोकांसाठी प्रीती आणि क्षमा ठासून भरलेली आहे. म्हणून बायबल सांगतं, जे अंतकरणामध्ये आहे ना तेच मुखावाटी बाहेर पडेल. येशू ख्रिस्ताच्या अंतकरणात साऱ्या जगासाठी क्षमा होती, मग मुखातन बाहेर पडली. तुम्ही म्हणता माझ्या अंतकरणात देव आहे, पण देवाचं दुसरं स्वरूप दुसरा स्वभावच काय, क्षमा आहे. देवाचा दुसरा स्वभाव क्षमा आहे. मग तुमच्या हृदयातनं क्षमा का बाहेर पडत नाही? का तुमचं हृदय क्षमा करायला उत्तेजित होत नाही? का तुम्हाला वाटत नाही की मी या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर पडावं? देवाचे प्रिय लोक, पहिलाच उद्गार, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. देवाचे प्रिय लोक हो, आम्ही देखील या उद्गाराच्या जवळ त्या जाऊन त्याच्याशी समरूप होत असताना आम्ही देखील आमचं पहिलं कर्तव्य काय असेल तर क्षमा न करणं. जर क्षमा केली नाही तर त्याचे सोबती नाराज झाले, तसं तुम्ही क्षमा करत नाही म्हणून तुमचा देव नाराज होतो. प्रभूला नाराज करावं असं तुमची इच्छा आहे का? एवढं सुंदर जीवन प्रभूने आपल्याला दिलं, एवढा चांगला त्याचा गौरवी पुत्र आम्हाला दिला, आणि तरी आमच्या अंतकरणातनं क्षमा निघत नसेल तर आमच्यासारखं दुसरं कुठल्याच प्रकारचं आणि शापित जीवन नाही, आमच्यासारखं तकलादू जीवन दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून पहिल्या उद्गारामध्ये त्यानं अखिल मानवजातीला क्षमा केली. आम्ही देखील आमच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला, बापानं मुलाला, मुलानं बापाला, सासूनं सुनेला, सुनेनं सासूला, भावानं भावाला, बहिणीनं बहिणीला, बंधू वर्गानं बंधू वर्गाला, पाळकानं मंडळीला, मंडळीनं पाळकाला, या सगळ्यांनी एकमेकाला क्षमा केली तर काय वातावरण सुंदर बनून जाईल, कुटुंब किती छान बनेल, मंडळी किती सुरेख बनेल, आणि देवाच्या राज्यामधले लोक किती सुरेख दिसतील. आणि म्हणून क्षमा करा हीच गोष्ट यातनं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून पहिला उद्गार या ठिकाणामध्ये आम्ही पाहिला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. त्यानंतर दुसऱ्या उद्गाराकडे आपण जाणार आहोत. पहिल्या उद्गारामध्ये आम्ही पाहिलं वधस्तंभावरचा ख्रिस्त अखिल मानवजातीला क्षमा करतो. क्षमा हेच ध्येय घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता. आता दुसरा उद्गार लुकाचं शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि त्याचं 43 वचन. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. दुसरा उद्गार, वधस्तंभावर लटकलेला ख्रिस्त समोर असणाऱ्या सगळ्या लोकांना पाहिल्यावर त्याला कळतं, या लोकांना मला स्वर्गामध्ये न्यायचंय. मॉब आहे, पुष्कळ लोक आहेत, पण आता मात्र काय घडलेलं आहे, मॉबकडचं लक्ष काढतो आणि येशू ख्रिस्त आजूबाजूला. त्या ठिकाणामध्ये दोन चोर आहेत, एक उजवीकडे एक डावीकडे. यशया 53:12 मध्ये सांगितलं की त्यानं आपणास अपराधांमध्ये गणू दिलं. देवाची योजना पहा कशी सुंदर आहे.
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला क्षमेची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वर्गामध्ये देवाला न्यायचं आहे. योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने जगावर प्रीती केलेली आहे. म्हणजे या जगामध्ये आहे तरी कोण कोण लोक आहेत? तो जारकर्मी जारिणी वेश्या स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचतील, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचणं कठीण आहे. म्हणजे वेश्यांचं पण प्रवेश. जकातदार व पापी लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील. या जगामध्ये हे सगळे लोक आहेत. आता प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवून द्यायचंय, माझं ध्येय, माझं मिशन, माझं संकल्पना या जगामध्ये येण्याची नेमकी कोणती आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वर्ग दाखवायचा आहे. तुमची प्रॉपर्टी, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुम्ही काय कमवलं, तुम्हाला काय बोलायला येतं, तुम्ही कसले धार्मिक आहात हे दाखवू नका. येशू ख्रिस्तानं लोकांना स्वतःला दाखवलं नाही, अंतिम क्षणी स्वर्ग दाखवायला सुरुवात केली आहे. लोकांना स्वर्गाची गरज आहे. कसं पैसा कमवणं दाखवू नका. त्या इटलीमध्ये एक अब्जाधीश ज्याचं मोठं हॉटेल होतं, परिवारातल्या सगळ्या लोकांना कोरोना झाला म्हणून बिचाऱ्यानं मोठ्या त्या बिल्डिंग वरून, त्या हॉटेल वरून, एवढा मोठा अब्जाधीश, त्याची बिल्डिंग किती माळे होते माहीत नाही, 30-40 मजली ती बिल्डिंग त्याच्यावरून, आणि लोक बघतात ते ओरडत आहेत, मरू नको मरू नको, वरून तो खाली पडतो आणि मरतो. त्यानं दाखवताना दाखवलं, एवढं सगळं मिळवलं पण आता माझा जीव मात्र मी गमावलाय. काय शिकवत आहात लोकांना? हे बाप्पा यांना क्षमा कर म्हटल्याबरोबर दोन चोर बाजूला आहेत, एक डावीकडे एक उजवीकडे, एक पहिला आणि दुसरा. यातला दुसरा चोर, एक चोर येशूला म्हणतो, तू देवाचा पुत्र असेल तर तुझी पण सुटका कर, माझी पण सुटका कर. वधस्तंभावरती तीन लोक त्या ठिकाणामध्ये आहेत. एक सुखलोकाची आशा दाखवणारा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त, दुसरा व्यक्ती सुखलोकाची आशा धरणारा तो एक चोर सात्विक, त्याला सात्विक चोर म्हणूया. आणि तिसरा चोर आहे, त्याच्याकडं सुखलोकाची आशा नाही, त्याच्याकडं परत जगाकडं जाण्याची आशा आहे. एक चमत्कार जर प्रभूनं केला ना, माझी सुटका जर त्यानं केली, या वधस्तंभावर मी जर बाहेर पडलो ना, मी परत माझं जीवन माझ्या इच्छेप्रमाणे जगेल, मी परत चोऱ्या करेन, मी परत पैसा मिळवेल. एक चॅलेंज प्रभूला करावं. तीन लोक, तीन वधस्तंभ आणि तीन गोष्टी दाखवतात. एक कुठला? सुखलोकाची आशा दाखवणारा. दुसरा चोर, दुसरा वधस्तंभ, तो सुखलोकाची आशा धरणारा. आता हा सुखलोकाची आशा धरणारा, आशा धरण्यासाठी याच्याकडे तर काही नीतिमत्व नाहीये. याचं बॅकग्राऊंड, याचं जर इतिहास तुम्ही बघितला तर यानं चोऱ्या केलेल्या आहेत, यानं लोकांना लुटलेलं आहे, यानं लोकांची हानी केलेली आहे. मग डेअरिंग आलं कसं काय? नीट आहे का? जो दुसरा, जे दुसरं वाक्य आणि दुसरं जो शब्द आहे ना, तो शब्द तुम्हाला कसा फॉलो करायचा, कसं तुमच्या जीवनामध्ये अंगीकृत करायचा आहे. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटका मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती तारलं जाणं गरजेचं आहे. हा चोर जो आहे ना, याला सात्विक चोर किंवा नीतिमान चोर का म्हटलं पाहिजे? हा पहिला चोर येशूला काय म्हणतो माहिती का? तू देवाचा पुत्र आहे तर तुझी पण सुटका कर आणि आमची पण सुटका कर, मग मला समजेल की तू देवाचा पुत्र आहेस. काय आमची देखील अवस्था तशी नसती का? तू देव आहेस तर मला आजारातनं सोडव, तू देव आहेस तर मला नोकरी दे, तू देव आहेस तर मला मुलगी दे, तू देव आहेस तर माझं लग्न कर, तू देव आहेस तर माझं कर्ज फेड. म्हणजे तू देव आहे हे मला दा, स्वर्ग राज्य दाखवू नकोस. मनुष्याने सारं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? काय या चोरासारखं आमचं जीवन नाही? आम्हाला आमचं आरोग्य पाहिजे, आम्हाला पैसे पाहिजे, आम्हाला आमचं कुटुंब पाहिजे, मला माझा पती पाहिजे, माझी पत्नी पाहिजे. येशू ख्रिस्त स्वतः म्हटला नाही का, जो कोणी माझा शिष्य हो पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली बहीण, आपली पत्नी या सर्वस्वाचा त्याग करून त्यानं माझ्या मागे यावा. त्यागाची भावना अंतःकरणामध्ये पाहिजे. ज्या दिवशी तुमच्यामध्ये त्याग येईल ना, त्या दिवशी तुम्हाला स्वर्ग दिसेल. या चोराच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भावना नव्हती. तो येशू ख्रिस्ताला सुटकेचे एक माध्यम म्हणून वापरू लागलेला आहे. माझी सुटका कर, तुझी पण सुटका कर.
ख्रिस्त स्वतःची सुटका करणारच नव्हता, फक्त डोंगरावर काही तासापूर्वी त्यांनी प्रार्थना केली होती, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण त्याला माहिती माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे. येशू ख्रिस्ताला स्वर्गात जायचंय म्हणून देवाची इच्छा जाणून घेतली आणि म्हटलं तुझी इच्छा आहे ना मी वधस्तंभावर मरावं. हा चोरामध्ये तीन जे वधस्तंभ आहेत यातला एक वधस्तंभ ख्रिस्तानं खुशी खुशी स्वीकारला. तो निर्दोष असताना, यांनी तर दोषी आहेत, यांनी चुका केलेल्या आहेत, यांनी अपराध केलेले आहेत आणि याच्यामुळं हे लोक वधस्तंभावरती आहेत, पण ख्रिस्तानं वधस्तंभ स्वीकारला आणि कशासाठी माहिती का, मानव जातीचा उद्धार आणि त्याने स्वर्गामध्ये पोचावा. कधी कधी आम्हालाही तसं स्वीकारावं लागतं, काही वेळेस दुःखाला कवटावळं लागतं. ज्या गोष्टी आम्हाला आवडत नाहीत ना, त्या न आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला स्वीकाराव्या लागतात. अपमान स्वीकारावा लागतो, निंदा स्वीकारावी लागते, हानी स्वीकारावी लागते, लोकांच्या दृष्टिकोनातनं तुच्छ बनावं लागतं, लोकांनी सतत तुम्हाला डोक्यावर घ्यावं, तुमचं कौतुक करावं, ही भावना तुमच्यातनं काढून टाका. येशू ख्रिस्त हा चोर त्याला तिथं बोलत असताना त्यानं एका शब्दानं त्याला उत्तर दिलं नाही. थोडे म्हटलं मी देवाचा पुत्र आहे, दाखवून देईल मी तुला. शद्रक मेशक अबेदनगो याच्यापेक्षा वेगळं काय करत होते? या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण तरीच तू तापलेल्या मूर्तीला मी दंडवत घालणार नाही. त्यानं त्या भट्टीतनं सोडवलं नाही तरी चालेल. पेत्रानं ज्यावेळेस त्याचा चाकराचा कान कापण्याचा प्रयत्न कान कापला ना, त्या येशू त्याला म्हटला नाही का, अरे जर मी प्रार्थना केली तर माझा देव आणि 12 तुकड्या या ठिकाणात न पाठवू शकतो देवदूतांच्या, हे सांगितलं होतं पेत्राला. तलवार म्यान कर, तलवारीचे तलवारीनी मरतील. अजूनही त्यानं प्रार्थना केली, तो म्हटला मी प्रार्थना केली ना, देव स्वर्गातनं 12 सैन्यांच्या तुकड्या देवदूतांच्या माझ्याकडे पाठविल्या आणि देवदूताला हरवण्याची ताकद कोणा मानवामध्ये आहे? पण त्यानं तो वधस्तंभ स्वीकारला. तुम्ही पॉवरफुल आहात, तुमचा देव ताकदवान देव आहे, पण जसं ख्रिस्त दुःखाला स्वीकारतो, अपमानाला गिळतो ना, तसं तुम्ही पण गिळता आलं पाहिजे. हे तुमचं जीवन आहे. सुखलोकामध्ये जायचं ना, मग ख्रिस्त सुखलोकात जाण्यासाठी समोरचा व्यक्ती काय बोलतो याच्यात तो बस अडकून बसत नाही. तर्क वितर्क सिद्धांत स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला माहिती आहे मी देव आहे आणि मला स्वर्गामध्ये गेल्यावर माझी योग्यता माझी सिद्धता हे त्या चोराला तिथं कळणार आहे. पृथ्वी तलावर तो सिद्ध करत बसणार नाही आहे. आज तू माझं बरोबर सुखलोकात असशील. दुसऱ्या चोराला तो म्हटला, पहिल्या का म्हटला, कारण या चोरानं या दुसऱ्या चोराचा निषेध केला. काय निषेध केला? अरे आपल्याला मिळालेली शिक्षा योग्य आहे. कधी कधी देवानं दिलेली शिक्षा त्यात आम्ही आमची सात्विकता आमची धार्मिकता जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं काय चुकलं, माझं काय चुकलं, देवानं मला कशी पीडा दिली? अरे त्या चोरासारखं स्वर्गात जायचं ना तर नेहमी म्हटलं पाहिजे, देवा कुठंतरी चुकलंय माफ कर. देव कधी चुकत नाही हो, कधीच देव चुकत नाही. तो देव आहे, तुम्ही त्याची निर्मिती, मी तुमची त्याची निर्मिती, आम्ही देवाची हस्तकृती आहोत. आमचं चालणं, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं बोलणं, प्रत्येक गोष्ट तो बारकाईनं निरीक्षण करतो, तपासतो आणि मग आम्हाला शासन किंवा दंड देतो. या चोरानं आप देवानं दिलेल्या शासनाचा स्वीकार केला, तर आपल्याला झालेलं शासन योग्य आहे, कारण आपण गुन्हा केला आणि गुन्ह्याबद्दल शासन मिळणं हे योग्य आहे. काऊन देऊ नाही का? सात्विक चोर का ठरला गेला? येशू ख्रिस्त त्यांच्या संभाषणाकडे वारखाईनं लक्ष देत आहे. एक गोष्ट मला फार त्या ठिकाणामध्ये विशेष वाटते, एवढ्या सगळ्या दुःखामध्ये सारं शरीर जखमानं भरलेलं आहे, शरीरामध्ये एवढ्या वेदना आहेत, जखमा आहेत, त्रास आहे, पण ख्रिस्ताचं लक्ष स्वतःकडे लागलं नाही, जगाकडे लागलं आणि दोन चोरांच्या संभाषणाकडे लागलं. काय अद्भुत आहे. एक आत्मिक मनुष्यच हे करू शकतो बरं का? योबाला पण त्या ठिकाणी तो इतका स्वतःच्या दुःखामध्ये गळून गेला, तर कधी कधी देवाला तो प्रतिप्रश्न करत आहे योबाच्या पुस्तकामध्ये, पण ख्रिस्त मात्र नाही, निर्दोष. मिशनच त्याचं, ध्येय त्याचं पक्क आहे. जाता जाता
अजून एकाला मला या वधस्तंभावरून स्वर्गामध्ये न्यायचं, हे त्याचं मिशन. काही लोक म्हणताना म्हणतात मी मरेल तर 10 लोकांना घेऊन मरेल, मग ते नरकात जातील. ख्रिस्त मरताना समोरच्या मॉबला तर त्याने सांगितलं हे बाप्पा यांना क्षमा कर, किती लोकांचं तारण त्या दिवशी झालं माहीत नाही. पण आता जाता जाता बाजूच्या चोराकडे पाहून त्याला म्हणतो आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. काय अद्भुत आहे, मरण तर सगळ्यालाच येणार आहे हो. किती तुमची इच्छा जिवंत राहण्याची असली ना, देवानं ठरवलेल्या समयामध्ये तुम्हाला मरण येणारच आहे. पण असं मराना तुमच्या बरोबर जाताना हजारो आत्मे ख्रिस्ताबरोबर स्वर्गात गेले पाहिजे. तुमच्यावर स्वर्गात असं ख्रिस्त जसं या चोराला स्वर्गामध्ये घेऊन जात आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त या वधस्तंभावर असणारी संधी दौडत नाहीये. संभाषण किती, रात्रीच्या समय निकटम असाला, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. रात्री त्याला डिस्कशन करून स्वर्गाचं महत्व पटवून दिलं. त्यावेळेस येशू धडधाकट आहे, त्याची फक्त झोप डिस्टर्ब झाली. आता पण येशू ख्रिस्त अंतिम झोप, शेवटची झोप, पण ही झोप मात्र वेदनादायी त्रासदायक होती. आता 3 दिवस त्याला झोपावं लागणार होतं, 3 दिवस त्याला कबरेमध्ये राहावं लागणार होतं. मरणाला झोप असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याकडं प्रश्न असा उरतो, ज्या मनुष्याच्या शरीरातनं एवढं रक्त वाहतं, रक्त वाहिल्याबरोबर त्याच्या मेंदूमध्ये बिघाड व्हायला सुरुवात करतो, असंबंध बडबड करायला सुरुवात करतो, दुःख झाल्यावर मनुष्याच्या भावना संपुष्टात येतात. पण येशू ख्रिस्ताकडे एवढं कंट्रोल कुठनं आलं? अजूनही त्याच्या भावना त्याच्या आधी नाहीत. का? कारण तो देवाचा पुत्र आहे, दाखवून देतो तो जगाला माझ्या शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब याच्यामध्ये पण जीवन आहे. अजून त्याचं रक्त सगळं शेवटी कुशीत भाला भोसकल्यावर ते सगळं रक्त आणि पाणी निघालं, पण रक्ताचा थेंब असेपर्यंत त्यानं सुवार्ता सांगितले. शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तो सुवार्ता सांगत आहे. वधस्तंभाला त्यानं आपलं सुवार्तेचं माध्यम बनवलं. तुमच्या जीवनामध्ये जो प्रसंग आहे, जी सिच्युएशन असेल, त्या सिच्युएशनला तुम्ही सुवार्तेचं माध्यम बनवा. दुःखात असेल तर दुःखात सुवार्तेचं माध्यम बनवा. आजारपणामध्ये असेल आजारपण, ते बेड तुमच्या सुवार्तेचं माध्यम म्हणलं पाहिजे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सेवा ही कधीच सवड बनू नये. निकदम असला तो इशू म्हटला असता सकाळी मी तुला सांगतो, मग एवढे दिवस मी उपदेश करत होतो त्या उपदेशाला तू का आला नाही, आता रात्रीच्या वेळेस आलास का मला डिस्टर्ब करायला, तू नंतर मला भेट. नाही हो, वधस्तंभावरती चोराला पण आत्ता तुला स्वर्ग राज्य आठवलं का, जन्मभर चोऱ्या केल्या त्यास तुला माझं आणि मी आठवलो नाही का, तो असं बोलू शकला असता. पण येशूला माहिती आहे हा समय या लोकांना जिंकण्याचा समय आहे. कोणत्या समयाला कोणता प्रश्न विचारतात त्याचं उत्तर देणं. आता वधस्तंभावर चोर त्याला म्हणतो जर तू राजाधिकारी येशील तर माझी आठवण कर. आणि येशून त्याला तिथं काउन्सिलिंग करायला, वधस्तंभावरती काउन्सिलिंग करायला सुरुवात करत आहे. बाकीचे लोक त्या ठिकाणामध्ये आहेत. तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी त्याची निंदा केली नसेल? अहो त्याच्या तोंडावर त्याची निंदा केली, मग या वाक्याने तर किती लोक हसले असतील. कदाचित तो असं पण म्हटलं असेल आता जर मी बोललो तर लोक अजून बोलतील अरे याला स्वतःची सुटका करता येत नाही आणि हा चोराला काय सांगतो आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. हा शब्द मी बोललो तर लोक माझी जास्त निंदा करील. लक्षात घ्या, लोक तुम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट करतात ना त्याचा विचार करू नका. तुमचा बाप तुमच्याकडनं काय अपेक्षा करतो त्याची विचार करा, त्याच्याकडे तुमचं लक्ष लागलं द्या. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या चोराला तो सुखलोक दाखवत आहे. बऱ्याच वेळा या पृथ्वी तलावर आम्ही असताना लोकांना नरकाची भीती दाखवतो. नरकाची भीती दाखवून कोणाचं तारण होणार नाही, स्वर्ग दाखवला तर लोक स्वर्गाकडे जाणार आहेत. काय चांगलंय ते दाखवा. नरक हा जन्माला आलेल्या कोणत्याच व्यक्तीसाठी तयार केलेला नाही, ते भीषण आहे, तो भयानक आहे, तो वेदनादायी आहे, तिथं त्रास आहे, तिथं दुःख आहे, तिथं क्लेश आहे, तिथं पीडा आहेत.
नरक सैतानासाठी आणि देवाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या त्या देवदूतांसाठी ज्या पतित देवदूतांसाठी नरक हा तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी नाही, तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तर स्वर्ग आहे. कधी जाणार आहात? कधी गेला सुवार्तेला? किती वेळा बाहेर पडला? किती लोकांचं तारण केलं? चोर शेवटची घटका मोजत असताना योग्य समयामध्ये येशू ख्रिस्तानं त्याची शेवट आणि चोराची शेवट या दोघांची सांगड घातली आणि या चोराला सुखलोकामध्ये घेऊन गेला. याला म्हटलेले जीवन, याचा पण अंतिम क्षण, चोराचा पण अंतिम क्षण, याच्या पण जीवनातला शेवटचा टप्पा, चोराच्या पण जीवनातला शेवटचा टप्पा. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाताना म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल. मला असं वाटतं हा शब्द ज्या ठिकाणा ज्यास ऐकला असेल ना, आणि त्या सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर सैतानाला. का? त्याला वाटलं आणखीन एक आत्मा माझ्यातून निसटला. आणि स्वर्गातला बाप किती आनंद झाला असेल. बायबल सांगतं एक आत्मा ज्यास देवाच्या राज्यामध्ये येतो ना, तर स्वर्गामध्ये असंख्य देवदूत देवाची आराधना करतात. इकडं पित्याला दुःख, माझा पुत्र वधस्तंभावरती यातना भोगत आहे, क्लेश भोगत आहे, आणि त्याचं शरीर छिन्न विछिन्न केलं. पण एक शब्द त्या चोराला, तो म्हणतो राजा अधिकारणीशील त्यास माझी आठवण कर. हा पिता थोड्या वेळ दुःख विसरतो आणि पुत्राकडे पाहतो. माझा पुत्र शेवटच्या टप्प्यापर्यंत अजून सुद्धा लोकांना सोडत नाही. का? प्रभू त्यांना क्षमा करू शकला असेल. का त्यानं मला जिवंत ठेवलं? का त्यानं मला उद्धार दिला? का तुम्ही टीव्ही समोर बसून देवाचं वचन ऐकत आहात? कारण तिथं ख्रिस्तानं केलेलं कृत्य, प्रियांनो, येशू ख्रिस्तानं आणि मानवजातीसाठी मागितलेली क्षमा आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या अंतकरणातली जी तळमळ आहे की एक एक व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये यावी. पित्याला न्याय करायचा होता तरी सुद्धा ख्रिस्तानं केलेलं बलिदान, ख्रिस्तानं केलेली धावपळ आणि त्याला लोकांप्रती असणारा स्नेह, त्याला लोकांविषयी असणारा अतोनात प्रेम, याच्यामुळं. आणि बाप म्हणत असेल शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला आणि मला शेवटच्या क्षणापर्यंत तो संधी का देतो? कारण ख्रिस्ताने एक उदाहरण दाखवून दिलं. अंतिम क्षणाला चोराचं परिवर्तन झालं. बाप्पा अजून एक संधी यांना दे, शेवटच्या क्षणाला खाऊन देऊ नये का? मृत्यूच्या अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला जगण्याची आशा, तुम्हाला स्वर्ग मिळवण्याची आशा. तुमच्यासाठी हा एक जद आणि एक उत्तम प्रकारचा शब्द प्रभू सांगत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत स्वर्ग तुमच्यासाठी उघडा राहणार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु मी असं म्हणेल, शेवटच्या क्षणाची वाट का पाहता? तुम्हाला तुमच्या जीवनाची खात्री आहे? तुम्हाला तुमच्या मृत्यूचा समय ठाऊक आहे? मृत्यू तुम्हाला कधी कवटाळेल याविषयी तुम्हाला ठाऊक आहे? मग या गोष्टी जर तुमच्याकडं अनिश्चित स्वरूपाच्या असतील तर निश्चित गोष्ट एकच आहे, त्या चोरासारखं आम्ही म्हणावं, तू राजा अधिकारणीशील त्यास माझी आठवण ठेव. रोज आमची हीच प्रार्थना असली पाहिजे. कोणती? प्रभू आज रात्री आला तर घेऊन जाण्यासाठी माझं अंतकरण नीट कर. आमेन. त्याच्याबरोबर जायचंय. राहू नका जगामध्ये. जग हे आमचं अंतिम ठिकाण नाही, आमचं शेवटचं स्टेशन स्वर्ग आहे. आमेन. त्या स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला अनेक लोकांना तिथं न्यायचं आहे. एक गोष्ट सांगू का? लोकांना स्वर्गामध्ये न्यायचं आहे तर तुम्हाला तुमच्या त्रासाकडे दुर्लक्ष करावं लागेल. तुमच्या त्रासाकडे दुर्लक्ष करा. आणि किती काळो, या पृथ्वीतलावर आमचं आयुष्य अतिशय अल्प आहे. आता कोरोनामुळे तर अजूनच अल्प झालेलं आहे. कोणत्या क्षणी परत येईल सांगता येत नाही. लक्षात घ्या, जो दिसतोय, जो संकट आम्हाला दिसतं, आम्ही म्हणतो मृत्यू कधी येईल ते आम्हाला कळत नाही. मग ख्रिस्ताचं आगमन दिसत नाही का? हालेलुया. ते याच्यापेक्षा भयानक आहे, ते याच्यापेक्षा क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे. जगावरती येणारं मोठं संकट ते आहे. मग आत्ता होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला ख्रिस्त जसं लोकांना स्वर्गामध्ये नेतो ना, तसं तुम्हाला नेत आलं. त्याच पद्धतीनं, त्या स्वरूपामध्ये तुमची सेवा असली पाहिजे. आणि गलतीकरणाच्या पत्राच्या 3:13 सांगितलं की तो आमच्यासाठी शाप झाला. तो आमच्यासाठी शाप झालेला आहे, म्हणजे त्यानं शाप स्वीकारले. आमेन. गरीबही तुमच्यासाठी शाप असेल, पण सेवा करताना गरिबीची चिंता करत बसू नका. तशाही अवस्थेमध्ये सेवा करा. मला माहिती पुष्कळ पाळक लोक चर्च बंद असल्यामुळं
तुमची घरं चालणं किती कठीण आहे, एक सेवक या नात्यानं मला माहिती आहे असणाऱ्या तुमच्या समस्या. कदाचित तुमच्या डोक्यात हे सुद्धा विचार येतील, कशी सेवा करायची, सेवा करण्याचा निर्णय आता मला बदलावा लागेल, कारण आता तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, एवढं मोठं संकट आलं तर त्याला मला मदत करणारं कोण आहे. पण तरीसुद्धा काही लोकांनी तुमच्यापर्यंत मदत पोचवली. परंतु जाता जाता मी तुम्हाला एक सांगेल, मिशन विसरू नका. तो आमच्यासाठी शाप झाला, आम्ही जगासाठी शाप बनूया. काय आमच्याकडे नाही ना, तसंच करा. मरण तर येणार आहे हो, जेवला तरी मरण, नाही जेवला तरी मरण येणार आहे, चांगलं खाल्लं तरी मरण येणार आहे. पण सेवा करत करत आलेलं मरण हे गौरवी मरण आहे, ते अद्भुत अलौकिक मरण आहे. आणि म्हणून ते मरण स्वीकारावं, त्याच्यामध्ये टिकून राहावं, ख्रिस्ताला अनुलक्षून जीवन जगावं, त्रासाकडे दुर्लक्ष करून देवाच्या सानिध्यातलं एक सुंदर जीवन जगणार आणि अशा प्रकारचं आमचं जीवन असावं. त्यानंतर आम्ही पाहतो नेहमी आमचं जीवन दुसऱ्यावरती प्रभाव टाकणारं जीवन असलं पाहिजे. दोन चोर आहेत. एक चोर प्रभाव टाकताना त्या देवाला त्याच्या अस्तित्वाला चॅलेंज करतो, तू देवाचा पुत्र असशील तुझी सुटका कर, माझी पण सुटका कर. आणि दुसऱ्या चोरानं, पहिल्या चोराचा प्रभाव पडला नाही, दुसऱ्या चोराचा प्रभाव पडला, तू राजा अधिकारी असशील तर माझी आठवण कर. हे प्रभाव टाकणारं जीवन असावं. तुम्ही देवावरती प्रभाव कशावरून टाकणार आहे माहिती का तुम्हाला? ज्यास तुम्ही फक्त स्वर्गातल्या गोष्टी बोलाल ना, हे देवावरती प्रभाव टाकणारी गोष्ट आहे. स्वर्गातल्या गोष्टी बोला एकमेकाशी बोलताना. ज्यास तुम्ही बिझनेसच्या गोष्टी चर्चमध्ये बोलाल ना, तुम्ही काय देता काय घेता याच्याविषयी तुम्ही बोलाल, तुमचा प्रभाव नष्ट होणार आहे. स्वर्ग राज्य, आत्मे जिंकणं, लोकांचं परिवर्तन, या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर त्या ठिकाणामध्ये मी पाहतो की तुम्ही देवावरती प्रभाव टाकणारं जीवन निर्माण करणार आहात. त्यानंतर अजून एक गोष्ट जाता जाता अंतिम गोष्ट तुम्हाला सांगतो. एदेन बाग देवानं तयार करून केली, सुंदर प्रकारचं सगळं वातावरण त्या ठिकाणचं निर्माण केलं, आदाम बनवून त्या बागेमध्ये त्याला देवानं ठेवून टाकलं. पाप केलं, देवाविरुद्ध बंड केलं, देवाची आज्ञा मोडली आणि आदामाला एदेन बागेतनं बाहेर काढलं. एदेन या शब्दाचा अर्थ आहे आनंद देणारी नगरी, आनंद देणारी बाग. एदेन म्हणजे आनंद बाग, सुखलोक. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, एदेन बाग आदामाशिवाय रिकामी आहे, सुखलोक हे तुमच्याशिवाय रिकामी आहे. प्रभूची धडपड काय, सुख लोकामध्ये मी असावं, मला आज आनंद होत आहे, मी गेल्यावर एदेन बागेमध्ये आनंद निर्माण होणार आहे. सुख लोक जोपर्यंत तुम्ही तिथं पोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो सुख लोक बनणार नाही. तुम्ही तिथं पोचावी ही देवाची धडपड आहे. देवाचे प्रिय लोक, आज तू मजबर सुख लोकात असशील, ख्रिस्तानं मरता मरता एक व्यक्तीला एका चोराचं परिवर्तन केलं, एक चॅलेंज आहे आमच्या समोर. अंतिम क्षणामध्ये आम्ही देखील जाता जाता एखाद्या तरी व्यक्तीला सुखलोकामध्ये न्यावं. देवा या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनाची बांधणी करून सुखलोकातले नेण्यासाठी अनेक आत्म्यांना तारण देण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करो. दुसऱ्या उद्गारामध्ये आम्ही पाहिलं, आज तू मजबूर सुखलोकात असशील. सुखलोक हे देवाच्या लोकांसाठी एक अलौकिक अनुभव आहे. सुखलोक देवाच्या लोकांसाठी एक वेगळा अनुभव आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं सुखलोकामध्ये पोचावं ही प्रभूची अपेक्षा आहे. त्यासाठी तो प्रयत्न करत आहे, त्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्याचं ध्येय घेऊन त्या ठिकाणामध्ये निघत आहे. लोकांकडे त्यानं पाहिलं, शेजारी चोराकडे त्यानं पाहिलं,
आणि आता त्याचं लक्ष त्याच्या बाजूला त्याची आई त्या ठिकाणामध्ये थांबलेली आहे. हजारो लोक प्रभू ख्रिस्त ज्यावेळी चमत्कार करत होता ना, त्या हजारोचा जमाव त्याच्या मागे भोजन करण्यासाठी, बरं होण्यासाठी. परंतु दुःख भोगताना मात्र फक्त पाचच लोक येशूच्या जवळ आहेत. फक्त पाच लोक. जेवणाच्या वेळेस 5,000, दुःख भोगताना आता फक्त 5. बरं, याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ती मरिया, जिनं त्या येशूला आपल्या उदरामध्ये ठेवलेल्या. जस्ट मरिया त्या ठिकाणामध्ये होती ना, तर स्वर्गातल्या दूतानं तिला सांगितलं की तुझ्या ठाई असणारा जो गर्भ आहे, तुझ्या पोटामध्ये जो गर्भ आहे ना, तो गर्भ देवापासून आहे. आणि कुमारी त्यावेळेस तिचं लग्न झालेलं नाहीये, आणि अशा अवस्थेमध्ये तिनं ख्रिस्ताला आपल्यामध्ये स्वीकारलं. 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये ख्रिस्ताला ठेवलेलं आहे, त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं. आणि त्या ख्रिस्ताचं बारीक सारी गोष्टी तिला ठाऊक आहे, किती सात्विक, किती निर्दोष, कधी कुणाचं वाईट करत नाही, बापाला कामामध्ये मदत करत होता. 12 वर्षाचा असताना सभास्थानामध्ये जाऊन लोकांना थक्क करणारे प्रश्न शास्त्रातले काढून प्रश्नाची उत्तरं देणारा ख्रिस्त, ज्यानं मेलेले जिवंत केले, ज्यानं भुकेले तृप्त केले. पण तोच आज माझा मुलगा वधस्तंभावरती लटकलेला आहे. असंख्य यातना, असंख्य वेदना, प्रचंड दुःख तिच्या अंतकरणामध्ये. आज ठेस लागली मुलाला तर आई माशासारखी तडफडती त्या मुलाची साधी जखम बघून. तिचा पुत्र तर अख्खा तिचा त्याचा देह जर बघितला, पाठ सोलून काढलेली आहे, दाढी त्याची केस सुपटून त्याच्या तोंडातनं रक्त येत आहे, तोंडावरती चापटा मारून मारून त्याचं तोंड पण फोडलेलं आहे, डोळ्यावरती ठोसे मारून डोळे त्याचे फोडलेले आहेत, डोकं त्याचं रक्तानं रक्तबंबाळ झालेले, काट्यांचा मुगुड घातलेले. कोणती आई असेल की असलं दुःख पाहून त्या ठिकाणामध्ये ती शांत बसेल? मला नाही वाटत तिचं ख्रिस्त काय बोलतो याच्याकडे लक्ष असेल. एक सारखं त्या ठिकाणामध्ये त्या ख्रिस्ताचं छिन्न विछिन्न झालेला देह, ज्या बाळाला तिने आपल्या हातामध्ये घेऊन खेळवलं, ज्या बाळासाठी तिनं जेवण तयार केलं, ज्या ख्रिस्ताला तिनं भरवलं, आज तो ख्रिस्त 33.5 वर्षाचा तिचा तरुण मुलगा त्या वधस्तंभावरती लटकलेला आहे. कारण काय तर मानवजातीचं पाप. तिला स्वतःची चिंता नाही. काही वेळेस आई वडील म्हणतात ना, देवाने याला लवकर मृत्यू द्यावा, दुःख पाहवत नसलं ना तर लवकर मृत्यू द्यावा. तिची देखील प्रार्थना कदाचित ती नसेल का? तुला कोणी वाचवू शकत नाही, माझ्या डोळ्यानं मी स्वतः पाहते. अरे तिचे तू 12 शिष्य निवडले, एकाने तर तुझा घात केला, 11 शिष्य त्यातला फक्त योहान वधस्तंभाच्या पायथ्याजवळ आहे. आणि एवढ्यामधनं सगळं होत असताना येशू ख्रिस्त मानवजातीकडनं, चोराकडनं त्याचं लक्ष आता आईकडे जातं. आणि काय उद्गार उद्गारतो लुकाचं, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि त्याचं 26 आणि 27 वचन वाचूया. लुकाचं योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 26 आणि 27 वचन. मग येशून आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, त्याला जवळ उभे राहिलेले पाहून, आईला म्हटलं बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई. हे वाक्य ऐकल्यावर मरियेच्या अंतकरणामध्ये किती चुरचूर झाली असेल हो. घायाळ झालेला, रक्तामध्ये नाहून निघालेला तिचा एकुलता एक मुलगा, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याचा जन्म झाल्यावर मरियेनं त्याचं समर्पण करण्यासाठी, नामकरण करण्यासाठी, लुकाच्या 2:35 आम्ही पाहतो या शिमोनाकडं येशूला ती घेऊन गेली समर्पण करण्यासाठी. हे शिमोन म्हणतो, आज मी माझ्या डोळ्यानं तारण पाहिलं. ख्रिस्ताला हातामध्ये घेतलेला शिमोन म्हणतो, आज माझ्या डोळ्याने मी तारण पाहिलं.
आणि मरियेकडे पाऊल म्हणतो पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्याही जीवातून तलवार भुसकून जाईल। आता तो म्हणतो ना बाई हा पहा तुझा पुत्र योहान, योहाना ही पहा तुझ्या आई। मरियेच्या उदरातून आता खरी तलवार भुसकून गेलेली आहे। अजूनही त्याला माझीच काळजी, काय तुझं जीवन ख्रिस्ता, काय येशू प्रभू, तुझं जीवन तरी काय आहे, तुझी काळजी करणारी इथं कोणी नाही, तुझ्या बाजूला उभं राहणार कोणी नाही, पण अजूनही तू माझ्या बाजूला उभं राहिलास का? मरियेला मुलं नव्हती का? योसेफ नव्हता का मरियेला तिचा सांभाळ करण्यासाठी? तिचा पती अजून जिवंत आहे, योसेफ जिवंत आहे, कर्तबगार पुरुष आहे तो। मरियेची आणि बाकीची मुलं पण त्याच्या कणात शाबूत आहेत, ती पण मुलं जिवंत आहेत। मग येशूला तिची काळजी करण्याचं कारण काय होतं? त्याला कारण आहे प्रिया। त्याच प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये भाषण देत होता, वचन सांगत होता ना, त्याच येशूची आई मरिया, योसेफ आणि त्याची भावंड हे सगळेजण मंदिराच्या बाहेर थांबले होते आणि बाहेरून त्या ठिकाणात आतमध्ये निरोप पाठवला, सांग येशूला तुझी आई तुझी भावंड आलेली आहेत आणि ते रागावलेले, ते चिडलेले आहेत, ते तुझी बाहेर वाट पाहत आहे। त्यास येशू म्हटला त्यांना जाऊन निरोप द्या, कोण माझी आई कोण माझे भाऊ, जे माझ्या माझं वचन ऐकतात मंदिरामध्ये असतात तेच माझी आई तेच माझे भावंड। ही गोष्ट तिने मनाला लावून घेतली, ही गोष्ट तिला मनाला लागली, जे देवाचं वचन ऐकतात ना तीच माझी आई तेच माझे भावंड। त्यास ती मंदिराच्या बाहेर होती, ती पण येशूची शिष्य आहे आणि आता ही गोष्ट तिने एवढी मनावरती घेतली ना, सगळे शिष्य पळून गेले पण योहान आणि ती वधस्तंभाच्या पायथ्याजवळ राहिली, कारण तो बोलला होता कोण माझी आई कोण माझे भाऊ, जे माझं ऐकतात तीच माझी आई तेच माझे भाऊ। तिने ते मनावरती बिंबवलेलं आहे। तिच्या नजरेकडे पाहून येशूला त्याला आता मोठा प्रश्न पडला, गुरु तुम्ही चाललेला आहात, आता या शिष्यांची काळजी कोण घेणार आहे, कोण आमच्या आध्यात्मिक जीवनाचं नेतृत्व? मी तर मरिया आई म्हणून तुझी नाही इथं या ठिकाणात थांबले, मी तुझी शिष्या म्हणून तुझ्या चरणाजवळ थांबलेले आहे, माझं काय आहे? आणि येशू योहानाकडे पाहून म्हणतो, योहाना आता आईची जबाबदारी मी तुझ्या खांद्यावरती देत आहे। त्यानं आपल्याची तरतूद केलेली आहे, शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याला आपल्या आईविषयीचं प्रेम आहे, तिची काळजी तो घेत आहे। कान देऊ नाही का? कुटुंबाची काळजी घेणारे लोक बना। शास्त्र काय सांगतं माहिती का? पहिले तिमत्ती 5:8 म्हटलं, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेणारा हा विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा वाईट आहे। तिमत्याला पत्र पौल त्या ठिकाणामध्ये सांगत आहे, वाचा बरं, तिमत्याचं पहिलं पत्र 5:8। हा, जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे। तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट। सगळं करताय। मायवारला विधवांना साड्या, प्रश्न आल्यावर गाव जेवण घालाल, पण घरातल्या लोकांसाठी मात्र तुमचं अंतःकरण नाही। चर्चमध्ये एखादं फंक्शन असेल सगळ्यात मोठं डोनेशन तुमचंच, पण कुटुंबाच्या बाबतीमध्ये काय? तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची किती काळजी करत आहात? येशूनं सुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी केली, त्यानं आपल्या आईची काळजी केली। जे लोक आज बाई हा तुझा पहा तुझा पुत्र योहान हे शब्द ऐकत आहेत ना, आज मला तुमच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे, तुमच्या आईसाठी तुमच्याकडे काय योजना आहे, तुमच्या परिवारातल्या कुटुंबातल्या लोकांसाठी तुमच्याकडे काय योजना? ख्रिस्ताकडे योजना तयार आहे, त्यानं योहान त्या ठिकाणामध्ये योजना करून ठेवलेली होती, म्हणून योहान तिथं होता। 11 शिष्यांमधला योहानच वधस्तंभाच्या पायथ्याजवळ का थांबला? बाकीचे 10 शिष्य कुठं गेले, कुठं पळून गेले? तो देवाच्या योजनेतला भाग होता म्हणून तो तिथं थांबलेला आहे। देवाच्या योजनेतलं भाग आम्हाला बनायचं आहे। जर देवाच्या योजनेतला भाग आम्ही बनलो नाही ना, मग आमच्यासाठी त्या वधस्तंभातल्या शिक्षणाला काय अर्थ राहणार नाहीये।
योहान वधस्तंभाच्या पायथ्याजवळ का थांबला? कारण त्याला वाटलं अंतिम क्षणामध्ये प्रभू मला काय जबाबदारी देणार आहे. शेवटपर्यंत ख्रिस्ताबरोबर राहतात ना प्रभू त्यांना जबाबदारी देतो, बाकीच्यांना नाही. पळून जाणाऱ्या लोकांसाठी प्रभू कधीच उपलब्ध नाही आहे. योहान पळून जाणाऱ्या पैकी नव्हता, तो शेवटच्या क्षणापर्यंत वधस्तंभाच्या जवळ थांबला. आणि मग येशू म्हटला, योहान या शब्दाचा अर्थ नेमकं काय तुम्हाला माहिती का? इथं आता आईशी तर त्यानं काळजी घेतली, कुटुंबाची त्यानं काळजी घेतली, जाता जाता मी तुम्हाला सांगेल आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, लेकरांची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. सेवेमध्ये जितकी सेवा महत्वाची तितकं कुटुंब सुद्धा महत्वाचं आहे. येशून कुटुंबाची काळजी घेतली. जर तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घेऊ शकत नाही ना, तुमची सेवा अर्धवट आहे, अपूर्ण आहे. आपल्या परिवाराची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे. असं बरोबर वचन ते परत. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही. घरच्यांची तरतूद तुम्हाला करता आलीच पाहिजे. आमेन. येशून आईशी तरतूद करून गेलेला आहे, म्हणून सेवा करताना पहिले घरातल्या लोकांची व्यवस्था करून तुम्हाला सेवेला जावं लागेल. येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्याच्या अगोदर पित्याकडे चाललेला आहे ना. तुम्ही पण सेवेला बाहेर पडण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरच्यांची तरतूद करूनच बाहेर पडावं लागेल. अन्यथा काय? तर त्याने विश्वास नाकारला आहे. म्हणजे तुम्ही सेवाच करता तर तुमच्या सेवेचा उपयोगच नाही का? कारण तुमच्या कुटुंबाची प्रोव्हिजनच तुम्ही करत नाही ना. सेवा ही काही तुमच्यासाठी संधी नाही आणि सुटका नाहीये. सेवा तुम्हाला देवाने दिलेली संधी आहे, पण ती करत असताना तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. तसं येशून आपल्या आईची काळजी घेतली. अजून एक महत्वाची गोष्ट, येशू मरियेला बाकीच्या भावंडांच्या स्वाधीन करून का गेला नाही? माझा प्रश्न तो आहे. त्याची बाकीची भावंड स्पिरिच्युअल नव्हती. मरिया स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. आणि मरिया आध्यात्मिक आहे तर तिला आध्यात्मिक व्यक्तीच्या हातामध्ये सोपवलं पाहिजे. मग येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आध्यात्मिक व्यक्तीचं आध्यात्मिक व्यक्तीशी नातं निर्माण करत आहे. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता होऊ शकत नाही. अंधार आणि उजेड यांचा मिलापच होऊ शकत नाही. लव्ह मॅरेज करताना या गोष्टीचा विशेष प्रकारे विचार करा. म्हणून पांढरे कपडे घालून गुड फ्रायडेला जाऊन तोंडावरती दुःख व्यक्त करण्यापेक्षा एक चांगला निर्णय तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मुलींना सांभाळा, मुलांना सांभाळा. स्पिरिच्युअल व्यक्ती आत्मिक व्यक्तीनं आत्मिक व्यक्तीशी संबंध ठेवणं गरजेचं आहे. ख्रिस्ताला तो संबंध निर्माण केला तिथं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, योहान या शब्दाचा अर्थ यहोवा कृपाळू आहे. आमेन. यहोवा कृपाळू आहे. आणि मरिया तिचं ट्रान्सलेशनच नाही, तिचं आणि तिची फोडच नाही. मरिया म्हणजे अनिश्चित अर्थ. जर तुमच्या जीवनामध्ये निश्चितता यायला पाहिजे तर योहान म्हणजे कृपाळू देव, तर तुम्हाला देवा कृपाळू देवाच्या हातामध्ये पडलं पाहिजे. येशून त्या ठिकाणामध्ये, योहाना ही तुझी आई, म्हणजे मी तुला कृपेच्या, मरियेला म्हणतो मी तुला कृपेच्या स्वाधीन, देवाच्या कृपेच्या स्वाधीन तुला केलेला आहे. जीवन देवाच्या कृपेच्या स्वाधीन असू द्या. माणसाची कृपा मिळाली नाही तरी चालेल बरं का. कोण्या व्यक्तीच्या फेवरची अपेक्षा करू नका. माझ्यावर कृपा कर, कृपा करून हा शब्द व्यक्तीसाठी वापरू नका. प्लीज देवाला म्हणा. इथं आम्ही पाहतो या येशून काय केलं, योहानाच्या स्वाधीन मरियेला केलेलं आहे. आणि त्या मरियेनं पण काय केलं माहिती का? मरेपर्यंत ती योहानाकडेच राहिली, आपल्या त्या मुलांकडे गेली नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मरेपर्यंत देवाला कधी सोडू नका. देवाच्या स्वाधीन करून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला गेलेला आहे. शेवटची प्रार्थना काय वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर डोंगरावर त्यानं काय प्रार्थना केली? हे पित्या, जसं तू आणि मी एक आहे ना, तसं यांनी एक असावं. आता आम्ही देवाशी एकरूप झालं पाहिजे. मरिया आणि योहान एकरूप झाले. मरिया कधीच तिच्या मुलांकडे गेले नाही. तिला माहितीये, येशूनं सांगितलं ना योहानाकडे राहायचं, माझ्या पुत्राची अंतिम इच्छा,
मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि मी आध्यात्मिक व्यक्तीच्या सहवासामध्येच राहणार आहे. ती योहानाच्या बरोबर राहिली. प्रियांनो, नामी आणि रूथ हे किती सासू सुनाचं सुंदर नातं आहे. तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश. आणि त्या पद्धतीनं नामी रूथ बरोबर, रूथ नामी बरोबर गेली. पण नामीनं काय केलं, या रूथला आपल्याकडे ठेवलं का? नाही. नामी म्हणती बेथलेमा यहुदामध्ये ती आली ना, ती काय म्हणत आहे माहिती का? मला तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ पाहायचं. आणि तिनं या रूथला बवाजाच्या स्वाधीन केलं. बवाज म्हणजे चपळ. शास्त्रामध्ये लिहिलं बवाज एक नीतिमान मनुष्य होता. या नामीनं सुद्धा रूथला नीतिमान असणाऱ्या बवाजाच्या स्वाधीन केलेलं आहे. आमचं जीवन नीतिमत्वाशी जोडलं जाणं गरजेचं आहे. नीतिमान लोकांच्या सहवासामध्ये आम्ही असावं. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी लोकांच्या मार्गामध्ये पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीमध्ये बसत नाही. एकमेकाची निंदा करणाऱ्या लोकांचा सहवास तुम्हाला कधीच असता कामा नये. ज्या ठिकाणामध्ये बाष्कळ गोष्टी, ज्या ठिकाणामध्ये टवाळ्या, कोणाच्या अपरोक्ष जर आम्ही कुठं काहीतरी बोलत असू तर आम्हाला तपासणं गरजेचं आहे. बाई हा पहा तुझा पुत्र योहान. तेव्हा मला जाणीव करून देते, नीतिमत्वाशी जडलं जा. चुकीच्या लोकांच्या सहवासामध्ये नाही. तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. देव शब्द शब्दाचा हिशोब तुमच्यापासून घेणार आहे. एक एक शब्द तुम्हाला विचारणार आहे. तुमच्या डोक्यातल्या कल्पना तो जाणून घेणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्यानं काय केलं. या ठिकाणामध्ये नीतिमत्व आणि त्या नीतिमत्वाशी त्यांचं सांगड घातलेली आहे. आणि योहानानं शेवटपर्यंत मरियेची जबाबदारी पार पाडली. देवानं मंडळीमध्ये जर एखादी जबाबदारी तुमच्यावरती सोपवली ना, कधी त्याच्यापासून माघार घेऊ नका. मला कोणी माझं कोणी ऐकतच नाही, मला कोणी भावच देत नाही, मला कोणी विचारतच नाही, माझा अपमानच होतो, मला कोणी आणि माझी चौकशी करत नाही. हो, असल्या शुल्लक आणि साध्या साध्या गोष्टी का या दोघांमध्ये तो तणाव झाला नसेल का? हे सामान्य लोक आहेत. येशूचे शिष्य येशूच्या बरोबर असताना त्यांच्यामध्ये तणाव होता. येशूच्या जवळचा सगळ्यात जास्त कोण? त्यांच्यामध्ये वाद होते. प्रेषित लोकांच्या काळामध्ये जेवणाच्या वाटपांवरून वाद होते. म्हणजे सामान्य लोक आहेत, यांच्यात वाद झालेले आहेत. पण तरी सुद्धा मरिया आणि योहान एकमेकापासून विभक्त झाले नाही. कित्येक वेळा मंडळीमध्ये देवानं दिलेली जबाबदारी आम्ही सहजपणे झटकून टाकतो. आम्ही म्हणतो तुमचं तुम्ही करा. योहान मात्र मरेपर्यंत जबाबदारीला चिटकून राहिला. जिथं देवानं तुम्हाला रोवलं ना, जिथं मंडळी तुम्हाला रोवलं, तिथं तुमची चौकशी करण्यासाठी देवानं तुम्हाला मंडळी ठेवलं नाही. तुम्ही आलेल्या आत्म्यांची चौकशी करावी. आमेन. मरिया मी तुझ्या स्वाधीन केली. मरिया म्हणजे मंडळी. मरिया म्हणजे मंडळी. आणि देवाला योहानाची गरज आहे. आज जर तुम्ही तो योहान असाल ना, तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट, प्रभू तुमच्यावरती जबाबदारी सोपवायला तयार आहे. हालेलुया. योहान या शब्दाचा दुसरा अर्थ बरनगेस म्हणजे गर्जनेचा पुत्र. मंडळीची जबाबदारी कोणाकडे आहे? जे गर्जना करतात त्यांच्याकडं. बाकीच्यांकडे मंडळीची जबाबदारी येऊ शकतच नाही आहे. गर्जना कसली? प्रार्थना. प्रार्थना येत नाही तर तुमची मंडळीमध्ये आणि भूमिका काय? कशासाठी मंडळीची जबाबदारी तुमच्यावरती सोपवावी? बरेच लोक म्हणतात मला काही काम सांगत नाही. प्रार्थना येते का? गर्जना म्हणजे शुभवर्तमान. सेवा येते का? घरामध्ये बसून तुम्हाला चर्चमध्ये नुसतं फोकसमध्ये यायला पाहिजे का? स्टेज तुम्हाला पाहिजे का? मग कधी शुभवर्तमानाला गेला? किती आत्म्यांना सुवार्ता सांगितली? किती आत्म्यांचं तारण झालं? किती प्रार्थना केली? सांग बरं. कधी प्रार्थनेचं जीवन नाही, फक्त एक मोठी देणगी दिली आणि तुम्ही चर्चमध्ये वडील पद मिळवलं. लोकांची वाहवा करून तुम्ही घेतली, लोकांपडे तुम्ही गेला, मत मागितली, लोकांनी तुम्हाला मत दिले ना. लोकांना कळलं. या लोकांना जर कळलं असतं तर त्यांनी शौल राजा कधीच मागितला नसता. हे लोक आहेत. लोकांची जर बुद्धी चांगली असती ना, तर ते म्हटले नसते येशूला वधस्त मी द्या, बरं बसला सोडा. लोक अशाच प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मागतात. परंतु मंडळीची जबाबदारी कोणावर असते माहिती का? ज्यांच्याकडे प्रार्थना आहे, ज्यांच्याकडे शुभवर्तमान आहे, ज्यांच्याकडे आराधना आहे, ज्यांच्याकडे विश्वास आहे, ज्यांच्याकडे समर्पण आहे, त्याच लोकांवरती मंडळीची जबाबदारी असते. बाकीच्या लोकांवरती मंडळीची जबाबदारी नाही. म्हणून आम्ही पाहिलं बाई हा पहा तुझा पुत्र योहान, योहाना ही पहा तुझी आई. आता आईची जबाबदारी त्यानं पार पाडली.
चोराला स्वर्ग लोकाचं अभिवचन दिलं, लोकांना क्षमा त्याने मिळवून दिली आणि आता त्याचं लक्ष स्वतःकडे लागलेलं आहे. अजूनपर्यंत त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. शिष्यांना म्हटलं मला भूक लागली आणि तुम्ही रानामध्ये जाऊन नगरात जाऊन भाकरी घेऊन या. आणि शिष्य भाकरी आणायला गेल्यावर प्रभू येशू ख्रिस्त याकूबाच्या विहिरीवरती गेला. म्हणजे त्यानं कधी स्वतःचा विचार केला नाही, कधीच नाही. प्रिया, दिवसभर काही त्या काळामध्ये वाहनं नव्हती सेवा करताना, तो दिवसभर सेवा करायची. डोंगरावरती जात होता, समुद्रामध्ये जाऊन नावेमध्ये बसून शुभवर्तमान सांगत होता. किती एनर्जी लागत असेल, किती ओरडावं लागत असेल. बरं, त्या काळातल्या त्याच्या सभा 15-20 हजार लोकांच्या सभा आणि एकेका व्यक्तीपर्यंत शब्द गेला पाहिजे, मग काय एनर्जी लागत असेल. आज तर तुमच्याकडं तुम्हाला बोलण्यासाठी माझ्या हातामध्ये माईक आहे, त्यास त्या साऊंड सिस्टम नाही, माईक नाही. 10 लोकांमध्ये बोलायचं तर मला माईक लागतो. मग त्या काळात येशून स्वतःची कधी पर्वा केली नाही. आणि एवढा दमून जाण्यासाठी काही त्याला मारुती कार नव्हती का, प्लेन नव्हतं, त्याच्याच वाहन काय होतं, गाडं होतं, रखरख त्या उन्हामध्ये तो जाणार, कधी स्वतःची त्याने पर्वा केली नाही. आणि एवढं करून तो रात्री आल्यावर पण झोपत नव्हता, रात्रभर देवाशी बोलायचा, कधीच त्यानं स्वतःची काळजी केली नाही. पण आता मात्र चौथ्या उद्गारामध्ये वाचूया मार्कचं शुभवर्तमान 15 अध्याय आणि त्याचं 34 वचन. मार्कचं शुभवर्तमान 15 अध्याय आणि 34 वचन. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई 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 लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता तो देवाला प्रश्न करत आहे, आता त्याचं लक्ष स्वतःकडे लागलेलं आहे. आणि स्वतःकडे लागल्यावर त्याला कळलं की आता तो सहन करण्याच्या पलीकडे चाललेला आहे. शरीरातलं पाणी संपलेलं आहे, रक्त संपत चाललेलं आहे, शिष्यांनी सोडलेलं आहे, ज्या लोकांना त्यांनी आरोग्य दिलं ते पण सोडून गेलेले आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, लोक सोडले म्हणून तुम्ही माझा त्याग केला म्हणून काही नाही विचारलं त्यानं. पेत्राला तू माझा त्याग का केला, माझ्या उरावरती नेहमी बसत होता ना, माझ्या छातीवरती बसत होता, डोकं ठेवत होता ना, आणि आता त्यानं पेत्राला विचारलं तू मला का सोडून गेला, कान देऊ नाही का. बऱ्याच वेळा आमची जी भावना, आम्ही आध्यात्मिक लोक सुद्धा कधी कधी लोक आम्हाला सोडून गेले तर त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. लोक सोडल्याबद्दल वाईट वाटू देऊ नका, देवानं तुम्हाला सोडू नये. हालेलुया. सोडले लोक परत येतील हो, येशू म्हटला नाही का, जर माझ्यासाठी तुम्ही आपले भाऊ, आपली बहीण, आपले मित्र, आपले गणगोत नातेवाईक सोडाल तर स्वर्गामध्ये देवाच्या राज्यामध्ये याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळतील. आमेन. जे जातात त्यांची खंत करू नका, देवाने जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. स्तोत्र 22:1 मध्ये दाविदाला हेच प्रगटीकरण झालेलं आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहेस. सेवा करताना कधी सुद्धा येशून स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं. पण आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, कधी कधी सेवा करताना स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. येशून स्वतःकडे लक्ष दिलं, काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी स्वतःची. तुमची झोप वेळच्या वेळी व्हायला पाहिजे, जर तुम्ही आजारी आहात तर तुमची औषधं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. काळजी घ्या, येशून स्वतःची काळजी घेतलेली आहे, त्याचं लक्ष स्वतःकडे लागलेले आहे. त्यानं चोराची काळजी घेतली, जगाची काळजी घेतली, आता येशू स्वतःची पण काळजी घेत आहे. असं म्हणू नका, देव माझ्या संगतीये आणि देव मला सगळं काही पुरवेल. तुम्हाला स्वतःची पण काळजी करावी लागेल, तुम्हाला जीवावं लागेल, विश्रांती घ्यावी लागेल. अविश्रांतपणे तुम्ही सेवा करत राहा, पण विसावा तुम्हाला आवश्यकच आहे. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. येशून स्वतःकडे पाहिलं. गीतरत्नाच्या पुस्तकाच्या 1:6 वाचा बरं. गीतरत्नाचं पुस्तक त्याचा 1 अध्याय आणि त्याचं 6 वचन. मी काळी सावळी आहे हे मनात आणू नका कारण मी उन्हाने होरपळले आहे. 1:6 माझे सहोदर बंधू मजवर संतप्त झाले, त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्याची राखण करावयास ठेवले पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही. तिचा अनुभव काय, मी दुसऱ्याच्या द्राक्षीच्या मळ्याची राखण केली पण माझ्याच मळा राखला नाही. कधी कधी दुसऱ्यासाठी प्रार्थना करता, स्वतःसाठी पण करा.
स्वतःला पण जाणीव व्हायला पाहिजे लोकांबरोबर देव आहे माझ्या बरोबर पण देव आहे का नाही तपासलं पाहिजे. कधी कधी आम्ही जातो सेवेला, लोकांना येशू देऊन येतो, त्यांच्या घराला येशू देऊन येतो. तुमच्या घरात येशू आहे का तुमच्या घराचा तुमच्या येशूनं त्याग केलेला आहे? जर तुम्ही अगोदरचे 3 उद्गार ऐकले असतील तर त्यात तुम्हाला तुमच्या चुका समजलेल्या असतील. यातली एकही गोष्ट तुमच्यामध्ये नसेल ना तर देव तुमच्या घरचा त्याग करून टाकतो. देवाला पाप आवडत नाही. तुमचं घर जर पापामध्ये असेल, माझ्या घरातल्या लोकांना शुभवर्तमान माहीत नाही, माझ्या लोकांचं तारण नाही, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी स्वतः प्रार्थना करत नाही, मला शुभवर्तमानाची गरज आहे, माझं जीवन पापाला सकवलेलं आहे आणि जर मी पाप करतो आणि दुसऱ्याला जर मार्गदर्शन करतो तर प्रश्न तुम्हाला तसंच म्हणावा लागेल, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? येशू तो प्रश्न सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यानं दिली, पण या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यानं तुम्हाला आणि मला शोधायला लावलेलं आहे. याचं उत्तरच दिलं नाही. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? हा जो उद्गार आहे ना तो तुम्हाला आणि मला प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. काय विचार करायला भाग पाडतो? हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा योहान म्हणतो आणि स्वर्गातनं वाणी काय ती माहिती का? हा माझा परमप्रिय पुत्र आहे याचं तुम्ही ऐका. आणि आता येशू म्हणतो देवानं त्याचा हात सोडला. एकुलत्या एक पुत्राचा हात सोडतो जो देवाला प्रिय आहे, का बरं त्याचा हात सोडला? का देवानं त्याचा त्याग केला? जो देवाचं सर्वोत्तम सर्वोत्तम असणारी निर्मिती, जो परमेश्वराचं पहिलं प्रेम, आणि त्या येशूचा देवानं त्याग केला. प्रश्न तुमचा आणि माझा तोच आहे. एवढ्या आज्ञाधारक मुलाचा जर देव त्याग करतो, तुम्ही आणि मी देवाच्या किती आज्ञेमध्ये आहोत? एवढ्या पवित्र मुलाचा जर देव त्याग करतो, का त्याग करतो? कारण जगाच्या पापाचा प्याला तो पिला आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला. पण दुसऱ्याच्या द्राक्षीच्या मळ्याची राखण करायला जाताना तुमचा द्राक्षीचा मळा सांभाळा. लोकांना सुवार्ता सांगण्याच्या अगोदर ना सुवार्ता तुम्ही स्वीकारली का? वचनानं तुमच्या जीवनाचं संरक्षण केलं का? वचनानं तुमच्या कुटुंबाचं संरक्षण केलं का? तुमचा परिवार स्वर्गामध्ये जाणार का? तुमच्या परिवारासाठी तुमच्याकडे काय प्रोव्हिजन आहे? तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी तुम्ही कशा प्रकारची बांध लावलेली आहेत? तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावरती, तुमच्या पवित्र जीवनावरती कोणाचा हल्ला होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेतलेली आहे? कधी कधी आमच्या बरोबर आमचं पाप तसंच चाललेलं असतं आणि लोकांना मी शुभवर्तमान सांगत असतो. लोक तुमच्याकडे पाहून पाहतात, याचं पाप तर याच्या बरोबर आहे. शुभवर्तमान सांगताना काळजी घेतली का? लोकांच्या आत्मिक जीवनाची तिथं सैतान तुम्हाला पाडणार, जसं दाविदाला सैतानानं आणि पापामध्ये पाडलं, तुम्हालाही कुठल्या तरी पापामध्ये पाडणार आहे. ते पाप त्याच्या बरोबर होतं. दाविदाचं पतन झालं, दावीद देवापासून तुटला गेला, देवानं त्याला सोडलं, म्हणून दावीद म्हटला माझ्या देवा माझा त्याग तू का केलास? त्याचा त्याग करण्याचं कारण त्यानं केलेला व्यभिचार. माझ्या हृदयासारखा दावीद आहे, पण व्यभिचार केल्यावर दावीद देवाच्या मनात न उतरला. माझ्या मनातली व्यक्ती ती आहे. परमेश्वर ख्रिस्त पण देवाच्या मनातली व्यक्ती आहे. पण जगाचं पाप पिल्यावर आता देवाला पाप दिसायला लागलं. ज्या दिवशी तुमच्यामध्ये पाप दिसतं, ज्या दिवशी तुमच्यामध्ये अशुद्धता दिसते, ज्या दिवशी तुमच्यामध्ये अमंगळपण दिसतं, जारकर्म दिसतं, तुमच्यामध्ये बंडाची वृत्ती दिसती, तुमच्यामध्ये राग दिसतो, तुमच्यामध्ये देवाच्या आज्ञेचं उल्लंघन दिसतं ना, त्यास देव त्याग केल्याशिवाय राहत नाही. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मरिया, योसेफ आणि येशू हे सगळेजण सणाला जात असताना त्याची भावंड, त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते आणि बायबल सांगतं वाटेमध्ये येशूचा हात सुटला आणि येशू माग राहिला आणि येशू त्या मंदिरामध्ये शिक्षण देऊ लागला. त्यावेळेस पण त्यानं नाही विचारलं मरिये आणि तू माझा हात सोडून. ज्यावेळेस मरिया त्याला भेटण्यासाठी आली ना, बाहेरून त्याला निरोप पाठवते, येशूला सांग तुझी आई तुझी भावंड बाहेर येऊन थांबलेले, त्यास त्याने असा नाही निरोप पाठवला. त्यांना विचारा वाटे तुम्हाला सोडलं आणि तुम्ही पुढे निघून गेला आणि तुमचं काय त्यावेळेस माझ्याकडे लक्ष नव्हतं का? त्याला माहिती आहेत पृथ्वी तलावरचे लोक आहेत, आज तुमच्या बरोबर उद्या तुमच्या विरोधामध्ये जातील. लोक तुमच्या विरोधात गेले याच्याबद्दल पण जास्त काही विचार करत बसू नका आणि रडत बसू नका. हे लोक आहेत. जिथे येशूचा हात सोडला तिथं तुमचाही हात सोडणार आहे. जे तुमच्याबरोबर आज सेवा करत आहे उद्या तुमच्याबरोबर नसणार आहेत.
जे तुमच्या बरोबर आज चालत आहे, तुमचं कौतुक करत आहे, तुमची आणि तुमच्या संगती राहत आहेत, उद्या ते तुमच्या संगती नसतील आहे. पण त्याच्याबद्दल कधी देवाला विचारू नका. पण देवानं तुमचा त्याग केला तर विचारा, देवा कुठं चुकलंय तेवढं दाखव. मला नाही तुला सोडवायचं, तुला नाही गमवायचं. माणसं गमवा, पैसा गेला, संपत्ती गेली, सगळं काही गेलं, हरकत नाही. योवाचं सगळं गेलं पण त्यानं देवाला सांभाळलं. कुठल्या गोष्टी तुमच्या जीवनातनं जातात ना, त्याच्याविषयी जास्त विचार करू नका. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दुःख भोगताना विशेष करून देवाला हाक मारा. येशू ख्रिस्त, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, दुःख भोगताना त्यानं देवाला हाक मारले. कोणाला हाक मारू नका, मुलाला मारू नका, पत्नीला मारू नका, पतीला मारू नका, भावाला मारू नका, बहिणीला मारू नका, आईला मारू नका, मारू नका बापाला मारू नका, पण देवाला नक्की हाक मार. त्यानं देवाला हाक मारली, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. येऊदे वेळेप्रमाणे 6वा तास म्हणजे 12 वाजता आणि 9वा तास म्हणजे दुपारी 3 वाजता येशू म्हटला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. असं म्हटल्याबरोबर 12 ते 3 जवळजवळ 3 तास अंधार पडला. का हो? कारण सैतानाला कळलं आता देवानं याचा हात सोडला. मग तो सगळ्या शक्तीनं त्याच्यावर चाल करून आला. एक धोक्याचा इशारा तुम्हाला सांगतो, 3 तास अंधार का पडला? 3 तास आता सैतान या येशूला, जर देवानं त्याचा हात सोडला ना, आता मी त्याचा पुरेपूर बदला घेणार आहे. डोंगरावरती तो त्याला हात्यानं त्याला हरवलं, पळून गेला. का? तर डोंगरावरती देव त्याच्या संगती होता, उपास प्रार्थना केली, पवित्र आत्मा त्याच्यावर होता, देव त्याच्याबरोबर होता. आता तो तिथं हरलेला आहे सैतान. त्याला कळालं आता हा व्यक्ती माझ्या हातामध्ये सापडलेला आहे, देवाने याचा हात सोडलेला आहे. 3 तास सगळी शक्ती त्याच्यावरती एकवट करून हा सैतान त्याच्या विरुद्ध लढू लागला. लक्षात येतं का? देवानं हात सोडला तर सैतान प्रबळ होणार आहे. म्हणून देवानं तुमचा हात कधीच सोडू नये याची खबरदारी घ्या. एकदा देवानं तुमचा हात सोडला ना, हा सैतान पूर्ण शक्तीनं तुमच्या विरुद्ध चाल करून येणार आहे. अंधार पडला असं पाहिलं, देवानं हात सोडल्यावर अधिपती, अंधकाराच्या अधिपतीने त्या संधीची संधी साधली आणि त्याच्यावरती त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्याच्यावरती हल्ला केला. आता आणखीन काही गोष्टी जाता जाता मी तुम्हाला सांगेल. काही वेळ देव आम्हाला एकटं सोडतो. येशू ख्रिस्ताला त्यानं एकटं सोडलं. काय एकटं सोडतो माहिती का? कधी कधी आम्हाला जीवनामध्ये काही निर्णय एकट्याने घ्यायचे असतात, त्या सगळी परिस्थिती तो बदलून टाकतो, सगळ्या लोकांना तुमच्यापासून काढतो. आणि ज्यास तुम्ही एकटं पडताना तुमच्या समोर 2 पर्याय आहे. जगिक सांगतो मी तुम्हाला, आत्मिक पर्याय तर एक देवाकडे पाहणं, पण जगिक पर्याय 2. एक तर जीवन संपवणं किंवा व्यसनाला कवटाळणं. पण देव त्याच्यासाठी तुम्हाला एकटं ठेवत नाही. तुम्ही एकटे राहिल्यावर तुमच्यामध्ये देवाविषयीची भूक निर्माण व्हावी आणि त्याला शरण जावं आणि तिथून तुम्हाला कलाटणी मिळते. प्रियानं तिथून तुमचं गेलेलं सगळं तुम्हाला परत, योबाचं सगळं गेलं. एकटा राखेमध्ये बसून आपला खापराणं अंग खाजवत होता, देवाच्या अधिक जवळ गेला, एवढा प्रार्थनाशील झाला. शेवटी त्यानं त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि देवानं त्याचं सगळं त्याला दुप्पट दिलं. कधी कधी तुम्हाला एकट्यानं निर्णय घ्यावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अनुभव पण एकट्यानंच घ्यावा लागतो. या जगामध्ये तुम्ही दुसऱ्याचा अनुभव हा तुमचा अनुभव कधी नसतो. कधी कधी देव तुम्हाला एकटं ठेवतो आणि त्या एकटेपणाच्या अनुभवामध्ये तुम्हाला कळतं, अरे सगळे फसवे आहे, विश्वासू फक्त देवाचा आहे. हा एकटेपणाचा अनुभव आहे. योसेफाला एकटेपणामध्ये त्या अनुभवांमध्ये देवाने त्याला शिकवलं, अरे बंदीशाळेमध्ये तुझ्या बरोबर कोण नाही, पण मी तुझ्या बरोबर आहे. तो अनुभव त्याला आलेला आहे. सिंहाच्या गुहेमध्ये दानियल एकटा होता, देवानं त्याला अनुभव दिला, या सिंहाच्या गुहेतनं सोडवायला मी समर्थ आहे. रात्रभर सिंहाच्या गुहेत तू राहशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याची तोंड बंद करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हा एकटेपणाचा अनुभव आहे. म्हणून कधी कधी एकटेपणाच्या अनुभवामध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे. मृत्यू सुद्धा एकट्यानं स्वीकारायचा असतो. तुम्ही नाही, तुमच्या बरोबर कोण मरायला तयार होणार? लक्षात घ्या, जेवायला सगळे तयार होईल, मरताना कोणी मग तुमच्यावर मरणार नाही. आता ते आंधळे प्रेम वेडे ते मरतात,
तुम्ही एले मी मरतो दोघही नरकामध्ये जाणार आहे, पण ज्यावेळेस तुमचं दुःख तुमच्या वेदना तुमचा मृत्यू तुम्हाला स्वीकारायचा असतो ना त्यास तुम्हाला एकट्यानं स्वीकारायचं असतं. मी तुम्हाला का सांगतो माहिती का, कोणाच्या बरोबर चाललेला आहात, ज्याच्या बरोबर तुम्ही चाललेला आहात ना त्याच्या मृत्यूनंतर तो नरकात जाईल, पण तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही कुठं जाणार या प्रश्नाची उकल तुम्हाला आत्ताच करणं गरजेचं आहे. एकट्यानं मृत्यू स्वीकारावा लागणार आहे. श्रीमंत मनुष्य दरिद्र लाजरस दोघांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, दोघ सुद्धा मेले पण श्रीमंत मनुष्य नरकामध्ये आणि दरिद्री लाजरस मात्र स्वर्गामध्ये पोहोचला. एकट्यानं मृत्यू स्वीकारा, एकट्यानं दुःख भोगलं, एकटा मृत्यू स्वीकारून स्वर्गामध्ये पोहोचला, तसं तुम्हाला एकट्यानं त्या ठिकाणामध्ये मृत्यू स्वीकारायचा असतो. गरुड आकाशामध्ये एकटाच उंच उडतो, उडायचं तर एकट्यानं उडायचं. मला कोणतरी मदत करायला आली, मला पुढे जाण्यासाठी कोणतरी मदत करा, तुम्हाला सगळे खाली पाडतील. गरुडासारखं एकटं वर उडा, गरुडासारखं एकटं उंच उडा. कोणी तुम्हाला मदत करायला येऊ अथवा न येऊ, तुमच्या पंखामध्ये प्रभूने बळ दिलेलं आहे. तो म्हटला ते गरुडासारखं नवं आणि पंखानं उडतील आणि ते नवीन बनतील, तसं तुम्हाला नवीन बनणं गरजेचं आहे. सिंह शिकार एकटाच करतो, तुम्हाला पण तुमची शिकार एकट्यानंच करावी लागणार आहे. तुमचं भक्ष तुम्हाला एकट्यानं मिळावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सत्यासाठी एकट्यालाच थांबावं लागतं. मार्टिन ल्युथर किंग सत्यासाठी एकटाच थांबला आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, तो म्हटला माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी कधी कधी प्रभू आम्हाला एकटं सोडतो, पण एकटं असताना देव आमच्या बरोबर असतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनासाठी आहे. आणि म्हणून प्रभूनं तुमचा त्याग करू नये यासाठी तुम्हाला देवाच्या बरोबर चालणं गरजेचं आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष स्वतःकडे जास्त लागलेलं आहे. 33.5 वर्ष सेवा केल्यानंतर ज्या महत्वाच्या गोष्टी त्यानं पूर्ण केलेल्या, परंतु आता येशू ख्रिस्त स्वतःकडे पाहत असताना त्याला त्याच्यातल्या कमतरतेची जाणीव निर्माण झाली. स्पिरिच्युअल नाही पण शारीरिक. जसा तो देव होता ना तसा तो एक मानव पण होता. त्याला भावना होत्या. बायबल सांगतं तो रडला, त्याला भूक लागली. म्हणजे मानवी शरीरासाठी ज्या ज्या भावना होत्या त्या भावना त्याच्यामध्ये आल्या. मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये सरापाचे चौरंग क्रय विक्रय या गोष्टीनं त्याचं मस्तक संतापलं. तो संतापला, त्यानं हातामध्ये आसूड घेतला आणि या सगळ्या लोकांना त्यानं बाहेर काढलं. म्हणजे त्याच्याकडे मानवी भावना होत्या. मग एवढं सगळं या वधस्तंभावर असताना यातना वेदना भोगत असताना त्याच्या शरीरातलं पाणी त्याच्या शरीरातलं रक्त आता संपत चाललेलं आहे. पण प्रचंड इच्छा शक्ती आणि लढण्याची ताकद स्वतःविरुद्ध भावनेविरुद्ध दुःखाविरुद्ध याच्यामुळंच तो ते त्या ठिकाणचं युद्ध लढत आहे. आणि आता या 5व्या उद्गाराकडे 5व्या शब्दाकडे येत असताना युहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्याचं 28 वचनामध्ये यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे. सर्व पूर्ण झालं आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असं म्हटलं. तेथे आंब भरून ठेवलेलं एक भांडं होतं म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावलं. तो म्हटला मला तहान लागली. साहजिकच आहे त्याला तहान लागणं. कदाचित शारीरिक दृष्टिकोनातून विचार करताना त्याला तहान लागणं एक स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्याला तहान लागली म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की त्यावेळेस कैद्याची तहान भागवण्याची पद्धत काय, तर जे आंब त्या आंब भरलेलं एक भांडं होतं त्याला एक बोळा काठीला एजोबाचे काठीला एक बोळा लावला आणि त्याच्यामध्ये ते बुचकळलं आणि ते आंब त्याच्या तोंडाकडे नेलं. तो पिला नाही. दोन कारणं त्याला. पहिली गोष्ट, आंब बनवण्याची जी पद्धत आहे
ती सडलेल्या द्राक्षापासून आंब बनवलं जात होतं. आणि अभिषिक्ताचा नियम काय, अभिषिक्तानं नेहमी प्युअर गोष्टी खाव्यात, सडलेल्या कोणत्याच गोष्टीचं सेवन त्यानं करू नये. आणि तो अभिषिक्त आहे. नुहाच्या काळामध्ये आम्ही पाहतो जग पाण्याच्या द्वारे नष्ट केलं, आणि त्यानंतर आम्ही पाहतो ज्यावेळेस पाऊस थांबला नुहानं कावळ्याला तारवातनं बाहेर सोडलं. पहिल्यांदा तो गेला परत आला कारण त्याला पाय टिकवण्यासाठी जागा मिळाली नाही. दुसऱ्यांदा सोडल्यावर हे जे कावळा बाहेर गेला ते सडलेली प्रेत खात बसलेलं आहे. कबुतराला सोडल्यावर कबूतर परत आलं का, सडलेल्या गोष्टीवर पेत आणि ते नाही बसलं कबूतर खात, कारण ते कबूतर आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे. तसं प्रभू ख्रिस्त पण एक याजक आहे, एक शुद्ध जीवन जगणारा व्यक्ती अभिषिक्त आहे. त्यानं ते आंब नाकारलं. तुम्ही पण देवाचे अभिषिक्त लोक आहात, सडलेल्या गोष्टीचं सेवन करू नका. कितीतरी सडलेल्या गोष्टी आहेत, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे, वासना आहे, ह्या सडलेल्या गोष्टी आहेत, ह्या जगातल्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये नाही रमायचं, त्याच्यापासून स्वतःला अलिप्त करायचं, त्यांना नाकारलं. दुसरी गोष्ट, त्याला खरंच ती तहान लागली होती का? त्याला तहान लागली असती तर तो मनुष्य आहे. त्या असणाऱ्या कैद्यांची पद्धतच आहे की त्याची तहान त्या आंबानं भागवली जाते, त्याला परत तहान लागत नाही. पाण्याची तहान नाही भागत, आंब दिला तर तहान भागली जाते. मग त्याला ती खरंच तहान लागली असती तर त्यानं ते आंब नाही घेतलं, त्याचं पहिलं कारण तो अभिषिक्त. दुसरं कारण मला असं वाटतं त्याला ती तहान लागलीच नव्हती. आणि लक्षात घ्या, तहान म्हणजे मनुष्याची अंतिम इच्छा असते. एखादा व्यक्ती मरताना तो काय म्हणतो, अमक्या अमक्या माझ्या मुलांना येऊनच त्यानं माझ्या तोंडामध्ये पाणी सोडावं, ही त्याची अंतिम इच्छा आहे. आता ख्रिस्ताची पण अंतिम इच्छा लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सांगत आहे ना, एक स्पिरिच्युअल या शब्दाकडं नेमकं देव तुमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे. उगीच उद्गारायचं म्हणून तो उद्गार त्यांना नाही उद्गारला. याचं प्रगटीकरण स्तोत्रामध्ये दाविदाला 69:21 वचनामध्ये म्हटलं, त्याने मला खाण्यासाठी विष म्हणून विष दिलं आणि तहान भागवण्यासाठी त्याने मला आंब दिलं. हे प्रगटीकरण दाविदाला झालं. म्हणजे ही घटना जी आहे ना, ही घटना घडणार आहे त्यामध्ये देवाला तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे. काय तुम्हाला त्याला कसली तहान लागली असावी? शास्त्रात मी तुम्हाला सांगले, इकडून तिकडून नाही सांगणार. मागे मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त म्हटलं मला भूक लागली, शिष्य नगरामध्ये भाकरी आणण्यासाठी गेले, याकुबाच्या विहिरीवरती गेला, एक शमरुणी स्त्री तिथं पाणी भरण्यासाठी आली आणि येशू तिला म्हटलं बाई मला प्यायला पाणी दे, आणि पाणी दे म्हटल्यावर ती म्हटली तुम्ही यहुदी मी शमरुणी माझ्यातून कसं पाणी पिता. बरा सगळा मोठा इतिहास आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. सगळ्या बोला चालीमध्ये या येशून तिला तिचं पाप दाखवलं, तिने घागर तिथंच टाकली आणि ती गावामध्ये शमरुणामध्ये निघून गेलेली आहे. कुठली तहान लागली होती? त्याला तिच्यातलं पाप दाखवण्याची तहान लागली होती. पापापासून तू अलिप्त हो. येशूला तहान कुठली लागली माहिती का? त्याला तुमचं आणि माझं पाप दिसत आहे. पाणी तर पिलंच नाही विहिरीवरती तो, खरंच त्याला तहान लागली असती. पाणी पिऊन त्यांचं संभाषण रंगलं असतं, त्यांची चर्चा झाली असती, पण त्याला त्या चर्चेमध्ये तुझ्या नवऱ्याला पहिले बोलवणार, माझ्याकडे नवरा नाही, बरोबर बोललीस. 5 पुरुष आत्तापर्यंत तुझ्याकडे येऊन गेलेत, नाव त्यांनी अगदी संख्येसहित सांगितलं. आताही तुझ्या घरात 6वा आहे, त्याला घरामध्ये तू ठेवून आलेली. आज प्रभू आम्हाला तीच गोष्ट बोलवते, अरे अजूनही तू एका पापामध्ये अडकलेला आहे, एक गोष्ट प्रभू आमच्यामध्ये पाहत आहे. त्याला तहान लागली. तहान म्हणजे अंतिम इच्छा. काय त्याची अंतिम इच्छा माहिती का? जे पाप तुमच्यामध्ये आहे ना, त्यातनं तुम्ही बाहेर यावं. जी चूक तुमच्यामध्ये, जी कमतरता तुमच्यामध्ये, जी देवाला पसंत नाही, मग तुम्हाला तुमचं जीवन नक्की माहिती आहे. आंधळेपणानं म्हणू नका, अंधश्रद्धेने पण प्रार्थना करू नका, माझ्याकडे काही चुकत असेल तर मला क्षमा कर, कबूल करा. महाराज तुम्ही ठीक बोलला, तुम्ही बरोबर बोलला. जो पुरुष माझ्या घरामध्ये तो माझा नवरा नाही, तो दुसरीचाच आहे. कन्फेशन, ती कबुली, याच एका कबुलीमुळे त्याचं तिचं जीवन बदलून गेलं प्रियानो. आणि पवित्र शास्त्रातला हा दाखला एक रंजक बनला आणि ख्रिस्ताचं तहान लागणं सार्थक बनलं, त्या बाईचं परिवर्तन घडलं. आणि पवित्र शास्त्र सांगते शमरुणामध्ये गेली आणि अख्खं शमरुण प्रभूला भेटण्यासाठी आणलं. ही तहान आहे. कसली तहान लागली माझ्या प्रभूला?
त्याला तहान लागली, लोकांनी जाऊन शुभवर्तमान सांगावं, अंतिम दिवस जवळ आलेले आहेत, जगाचा नाश जवळ आलेला आहे, ढगावरती देवाचा पुत्र बसून लवकर येणार आहे, शमरुणी स्त्रीसारखं लोकांना जावं आणि शुभवर्तमान सांगून गावच्या गाव प्रभूकडे वळवावी, ही त्याला तहान लागलेली प्रिया. कसली तहान लागलेली आहे. नित्यस्तुत्राच्या पुस्तकामध्ये 25:25 म्हटलं, तहानिल्या जीवास जसं पाणी तसं दूर देशावरून आलेलं देवाचं वचन. तो मला तहान लागली म्हटला ना, म्हणजे माझ्यामध्ये पण ती तहानीची भावना जागी व्हावी, मला पण तहान लागली पाहिजे. कशाची तहान लागावी? देवाच्या वचनाची, वचन ऐकण्याची तहान लागली पाहिजे. शास्त्राकडे गेलं पाहिजे, शोधलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, चर्चला गेलं पाहिजे, सभांना गेलं पाहिजे, कोण देवाचं वचन सांगण्यासाठी जात आहे अशा लोकांपर्यंत मला पोहोचलं पाहिजे, ग्रहण करता आलं पाहिजे, या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनाची बांधणी केली पाहिजे. वचनाची तहान लागू द्या. कशाची तहान लागली पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीच भूक लागणार नाही आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. तहान विश्वास ठेवण्याची लागली पाहिजे. तहान म्हणजे ग्रहण करणं प्रियांनो, तहान म्हणजे आतमध्ये घेणं. मला तहान लागली म्हणजे मी आतमध्ये काहीतरी घेतलेलं आहे, ग्रहण केलं पाहिजे. योहान 14:17 सांगितलं, जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहू शकत नाही, ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, तो तुम्हा बरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करतो. कसली तहान लागली? तुमच्या मध्ये राहण्याची तहान. ग्रहण करावं, तुमच्या मध्ये त्याला ठेवावं, मंडळीत त्यांना असावं, घरामध्ये तुमच्या असावं. ख्रिस्त जर तुमच्या घरामध्ये असला तर तुमच्या घरातलं वातावरण ख्रिस्तासारखं त्याला आवडणारं निर्माण केलं पाहिजे. त्याला तहान लागली, घरातलं वातावरण बदलून जावं. कसली तहान लागली? त्यानं तुम्हाला आतमध्ये, तुम्ही त्याला आतमध्ये घ्यावं याची त्याला तहान लागलेली. योसेफाला सुद्धा तहान लागली होती, याकोबाला तहान लागली होती. याकोब काय म्हणला? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 47:29-31 वचनामध्ये याकोब त्याच्या मुलांना सांगतो की ज्यावेळेस तुम्ही मिस्रातनं बाहेर पडाल माझ्या अस्थि मिस्रामध्ये ठेवू नका. तुमचा देव नक्की तुमची कनानात तुमची भेट घेणार आहे, तुम्हाला कनानामध्ये घेऊन घेणार आहे, तर मला मिस्रामध्ये मला ठेवू नका. माझ्या अस्थी तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन जा, माझ्या लोकांमध्ये मला घेऊन जा, तिथं पुरा. त्याला तहान लागली त्याच्या लोकांमध्ये जाण्याची. आम्हाला पण एकमेकाची तहान, एकमेकाला भेटण्याची तहान लागली प्रियांनो, एकमेकाला भेटण्याविषयीची तहान, एकमेकाची चौकशी करण्याची तहान, सेवेची तहान आम्हाला लागली पाहिजे, चांगली कर्म करण्याची तहान त्या ठिकाणामध्ये लागली पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, तो म्हटला मला तहान लागली, येशूला तुमची आणि माझी तहान लागली. त्यानंतर 6 उद्गार त्याच्याकडं तो येतो. योहानाचं शुभवर्तमान 19:30 येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. वाचा की जोहान 19:30 परत वाचा. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. त्यानंतर तो म्हटला पूर्ण झालं आहे. काय पूर्ण झालं? एवढं कॉन्फिडन्स, एवढं प्रकारचं त्याला एक त्याच्या अंतकरणामध्ये एवढ्या प्रकारचं धैर्य कसं आलं? काय नेमकं करण्यासाठी तो या ठिकाणामध्ये आलेला आहे? ज्या उद्देशानं देवानं त्याला जगामध्ये पाठवलं, काय? चोरी तो चोरी घात व नाश करण्यासाठी मी आलो, तुम्हाला जीवन देण्यासाठी. जीवन देण्याचं काम प्रभूनं पूर्ण केलेलं आहे. आजपर्यंत लोकांना जीवन काय वाटत होतं माहिती का? खाणं पिणं, एन्जॉय करणं, पैसा कमवणं. येशू म्हटला मी लोकांना जीवन दिलं. यरिओमध्ये प्रवेश केला, वाटेवर जाताना एक व्यक्ती
अंजिराच्या झाडावरती उमराच्या झाडावरती चढलेला तो बुटका जक्कय त्याच्याकडे येशूचं लक्ष गेलं. जक्कय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचंय. जक्कय येशूला आपल्या घरी घेऊन गेला, बसला तिथं. काय पूर्ण झालं मी तुम्हाला सांगत आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणामध्ये आहेत. जक्कय येशू समोर बसलेला असताना जक्कय म्हणतो, मी कुणाचं कुबांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. अरे जक्कयाला कालपर्यंत वाटत होतं जीवन म्हणजे पैसा कमवणं, येशू आल्यावर त्याला खरं जीवन कळालं. मला येशू मिळाला ना, मग कुणाचं घेतलं तर चौपट परत करून. तो म्हणतो पूर्ण झालंय, सेवा पूर्ण केली प्रभू. काय पूर्ण केलं? जे बलिदान त्याला द्यायचं होतं ना, आणि ते बलिदान त्यानं त्या ठिकाणामध्ये पूर्ण केलेलं आहे. 100% त्याचं समर्पण. हाताबद्दल हात, दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा. सारं शरीरच पापाच्या मोबदल्यामध्ये देऊन टाकलं. त्याने सांगितलं जिथं जिथं दंड द्यायचा त्या प्रत्येक ठिकाणामध्ये दंड देऊन टाका. ज्या ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला भोसकायचं तिथं भोता भोसका. जिथं जिथं वेदना द्यायच्या तिथं तिथं वेदना द्या. मानवाच्या पापासाठीचा पुरेपूर मोबदला माझ्याकडनं वसूल करा. सगळी किंमत वसूल करा. कुठली जागा शिल्लक ठेवू नका. वधस्तंभावर पित्याला सांगतो, पित्या पूर्ण झाले, डोक्यात काट्याचा मुकुट आहे. आता यांच्या वाईट विचारांबद्दल यांना दंड देऊ नकोस. पाठ माझी पहा, सोलून काढलेले 39 मारच्या फटक्यानं. आता जर यांनी चूक केली तर त्यांच्यामध्ये पीडा पाठवू नकोस. अनुवादाच्या पुस्तकात सांगितलंय, जर यातल्या आज्ञा तुम्ही पाळाल तर हे आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील, पण यातल्या आज्ञा मोडाल तर हे सगळे रोग तुमच्या मागे येतील. नगरात तू शापित, शेतीबाडीमध्ये तू शापित, आणि तुझ्या तुझं आकाश आणि त्याच्या संबंधानं म्हटलं आणि ते पितळेसारखं होईल, भूमी लोखंडासारखी होईल, आणि तुला क्षयरोग, दाह, बुरशी या सगळ्या रोगांनी तू आजारी पडशील. आता तो म्हणतो माझी पाठ दिली, पूर्ण किंमत चुकवलेली आहे. आता या लोकांमध्ये व्याधी विकार पाठवू नको. यांच्या घराण्याने केलेली पाप या पापातनं, यांच्या सगळ्या रोगातनं यांना बाहेर काढ का, कारण आता पूर्ण झालेलं आहे. त्यानं पूर्ण किंमत चुकवली म्हणून तुमच्या शरीरामध्ये आता व्याधी नाही. तुमच्या घराण्यामध्ये असणारे रोग त्यानं नष्ट करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. 100% सुटका तुमच्या शरीराला रोगापासून. कोणतं काम पूर्ण केलेलं आहे? तुमच्यासाठी शाप झाला असं लिहिलेलं आहे. वधस्तंभावर झाडावरती लटकलेला तो शापित आहे. ख्रिस्त वधस्तंभावर त्यानं स्वतःला लटकू दिलं, मरू दिलं. आमच्यासाठी शाप झाला आणि त्याच्यामुळं आमच्यासाठी एक नवीन आशा काय? आता आमच्या घराण्यातले सगळे शाप निघून गेलेले आहेत. दारिद्र्याचे शाप, कर्जबाजारीपणाचे शाप, पिढ्यान पिढ्या येणारे आमच्या घराण्यातले सगळे शाप. तो म्हणतो या सगळ्या शापाला मी स्वतःवरती घेतलं आणि मी आता माझ्या परिवाराकडे बघतो. त्यास मला कळतं माझा परिवार शापमुक्त झालेला आहे. त्यानं काम पूर्ण केलेलं आहे प्रियानो. पूर्ण समर्पणाचं काम त्यानं पूर्ण केले. सेवेसाठी, देवाच्या राज्यासाठी त्यानं स्वतःला 100% समर्पण केलेलं आहे. 100% समर्पण. कोणतीच गोष्ट राखून ठेवली नाही. रात्री निकदेमसाला रात्र पण स्वतःची राखून ठेवली नाही. डोंगरावरती प्रार्थना करताना ते पण स्वतःला राखून ठेवलं नाही. शिष्य म्हणतात 3 दिवस झाले आपल्या मागं चाललेले आहेत, कासावी झालेले आहेत त्यांचा जीव, त्यांना अन्न मिळालं नाही. मग येशूला अन्न मिळालं नाही का? हे नुसते बसले, पण येशूनं 3 दिवस त्यांना वचन सांगितलं, काही सुद्धा राखून ठेवलं नाही. काही सुद्धा राखून ठेवलं नाही. 100% डेडिकेशन. 100% स्वतःचं समर्पण त्या ठिकाणामध्ये केलेलं आहे. पूर्ण झालंय सगळं काम त्यानं पूर्ण केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, आम्ही सुद्धा स्वतः सेवा करताना संपूर्ण सेवा करावी. अर्धवट सेवा करून सोडू देऊ नका. तुमच्याकडे आलं पाहिजे देवा पूर्ण सेवा केली. पौल म्हणतो फटके खाण्यामध्ये, बंदीशाळेमध्ये, दंगे धोप्यामध्ये, आजारपणामध्ये मी मात्र तुला बिलगुण राहिलो. लक्षात घ्या, आम्ही संपूर्ण सेवेला समर्पित असलं पाहिजे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, उपासमार, दंगे दोपे, बंदीशाळा, कोणत्याच गोष्टी आम्हाला प्रभूपासून विभक्त करू शकत नाही. हे आमच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच प्रकारे आमचं समर्पण असलं पाहिजे. सहनशीलता पण आमच्यामध्ये पूर्णपणे असली पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टींनी दुःखी कष्टी होऊ नका. प्रतिउत्तर, प्रतिक्रिया,
या प्रकारच्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. प्रभूने तुम्हाला बोलावलं, प्रभूने तुम्हाला वेगळं केलं, प्रभूने तुम्हाला पाचारण केलं, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला कृपा पुरवत आहे. तर बायबल सांगतं एकमेकाचं सहन करा असली पाहिजे. कधीच प्रतिक्रिया नोंदवू नका. आणि प्रतिक्रिया नोंदवणारे लोक, एक्सपोज होणारे लोक हे देवाच्या दृष्टिकोनातनं योग्य नाही. येशू ख्रिस्त कधीच त्यानं प्रतिक्रिया नोंदवली नाही. पिलात म्हटला सत्य काय सांग मी तुला सोडून देतो, नाही नोंदवलं त्यानं. त्याला माहिती मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मी सत्य असताना मला सत्य सांगण्याची गरज काय? सत्य सांगावं लागत नाही, सत्य उघड होतं प्रिया. म्हणून सत्याला प्रगट करण्याच्या भानगडीत पडू नका. सहनशील रहा, धैर्य तुमच्यामध्ये पूर्ण असलं पाहिजे, विश्वासूपणा पण पूर्ण असलं पाहिजे. संपूर्ण विश्वासू रहा, कधी इकडं कधी तिकडं, कधी जगामध्ये कधी देवात, असं नका जीवन जगू. सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला विश्वासू रहा, मंडळीला विश्वासू रहा, पतीनं पत्नीला विश्वासू राहिलं पाहिजे, पत्नीनं पतीला विश्वासू राहिलं पाहिजे, आई वडिलांनी लेकरांना, लेकरांनी आई वडिलांना, सासून सुनेला, सुनेनं सासूला, आणि काम करणाऱ्या व्यक्तीनं अधिकाऱ्याला विश्वासू राहिलंच पाहिजे. कारण आम्ही पूर्णत्व नेणारे लोक आहोत, पूर्ण होणारे लोक आहोत. आणि म्हणून आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये तो म्हटला मला पूर्ण झालेला आहे. काय पूर्ण झाले? रात्रंदिवस सेवा करून लोकांसाठी प्रार्थना करण्याचं काम त्यानं पूर्ण केलेलं आहे. प्रार्थना करण्याचं काम पूर्ण करा, अर्धवट प्रार्थना करू नका, बंद करू नका प्रार्थना. सेवा आणि प्रार्थना ही दोन्ही चाकं तुमच्यामध्ये आवश्यक आहे. प्रभूला तुम्ही म्हटलं पाहिजे, प्रभू उपाशी पण प्रार्थना मी केलेली आहे, खिशामध्ये पैशाने पण प्रार्थना केलेली आहे, गाडीमध्ये पेट्रोल नाही पण चालत जाऊन सेवा केलेली आहे, घरामध्ये अन्न नाही लोकांना दाखवलं पण नाही मी उपाशी आहे, मी अगदी मनोभावे सेवा केली, मी मनुष्यापुढे हात पसरला नाही, माझं कारण मी तुझ्यासमोर मांडलेलं आहे. ही सेवेची पद्धत आहे, हे पूर्णत्व नेण्याची पद्धत आहे प्रियांनो. युहान आणि 17:33 म्हटलं मानवावर प्रीती करण्याचं काम त्यानं पूर्ण केलेलं आहे. लक्षात घ्या तो म्हणतो म्हणजे मी त्यांच्यामध्ये तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. यावरून जगानं समजावं, समजून घ्यावं तू मला पाठविले, आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी मी त्यांच्यावर प्रीती केली. त्यानं प्रीती करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. प्रीतीच्या बाबतीमध्ये त्यांनी कंजूशी दाखवली नाही, कमतरता ठेवली नाही, 100% प्रीती. देवानं जगावर एवढी एवढी म्हणजे त्याला मोजमापच नाही हो. हालेलुया. तुमच्या हातामध्ये, तुमच्या कल्पनेमध्ये बसू शकत नाही एवढी प्रीती त्यानं केलेली. 100% प्रीती करण्याचं काम त्यानं केलं. लक्षात घ्या, पूर्ण होण्यासाठी प्रीती करायला शिका. आत्मिक जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहताना मग प्रीती करायला शिका. जो व्यक्ती प्रीती करत नाही तो सेवा पण करू शकत नाही. सेवेसाठी प्रीतीची नितांत गरज आहे. सर तुमचं अंतःकरण सेवा करणार, अंतःकरण सेवा म्हणजे नुसतं वचन सांगणं नाही हो. कधी कधी आम्हाला असं वाटतं सेवा म्हणजे जाऊन कुठंतरी वचन सांगितलं, सेवा म्हणजे जाऊन मी कुठंतरी ट्रॅक्स वाटले. नाही हो, म्हणून तर त्यानं सांगितलं ना, एक मनुष्य यरुश्लेम सोडून यरिओकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडलं, आणि त्या लुटारूने त्याला चोप दिला अर्ध, आणि त्याची वस्त्र काढून त्याला बेशुद्ध करून वाटेमध्ये टाकलं. एक याजक, एक लेवी त्या रस्त्यानं गेला आणि दोघांनी पण त्याला पाहून तोंड फिरवलं आणि दुसरीकडे निघून गेले. पण एक चांगला शमरूणी आला, त्या शमरूणीने त्याला उचललं, गाढवावरती बसवलं, त्याच्या जखमांना तेल, द्राक्षरस लावला आणि उतारशाळेमध्ये नेलं. आणि उतारशाळेच्या रक्षकाला सांगितलं, या दोन टोल्या घे आणि मी अजून काही खर्च केलं ना मी आल्यावर तुला देतो. दोन या, एक याजक आणि एक लेवी हे सेवा करणारे लोक आहेत, परंतु तरी सुद्धा यांनी त्यांची मदत केली नाही, कारण त्यांच्या अंतकरणात प्रीती नव्हती. म्हणून हा दाखला त्यानं सांगितला. पण शमरुण्याच्या अंतकरणामध्ये चांगला शमरुणी त्याला म्हटले, टायटल्स दिलं, चांगला शमरुणी, चांगला शमरुणी बना, प्रीती करण्याचं काम पूर्ण करा. एकमेकावर प्रीती करताना 100% प्रीती करा. आणि प्रीती कशी असती माहिती का? ती सहनशील आहे, ती परोपकारी आहे, आणि ती उपकारनं स्मरणारी आहे, ती आणि सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवणारी प्रीती आहे. तसं मंडळीमध्ये, परिवारामध्ये एकमेकावर प्रीती करण्याचं काम पूर्ण करा. कोणती गोष्ट अर्धवट ठेवू नका. अजून काय पूर्ण केलं? इब्री 10:14 म्हटलं कारण पवित्र
पवित्र होणाराने त्याने एकाच अर्पणाने सर्व कालचं पूर्ण केलं आहे. अर्पणाच्या द्वारे शुद्धीकरणाचं काम पूर्ण केलं म्हणून संपूर्ण शुद्ध व्हा. डोळे शुद्ध, कान शुद्ध, हृदय शुद्ध, डोकं शुद्ध, हात शुद्ध, पाय शुद्ध, सगळं शुद्ध तुमचं आणि झालं पाहिजे. जर पूर्ण व्हायचं आहे ना तर तुमच्या तोंडात पण अपशब्द असू देऊ नका, डोळ्यामध्ये व्यभिचार असू देऊ नका, अंतकरणामध्ये दुष्ट भाव असू देऊ नका. मग ख्रिस्त म्हणतो पूर्ण झालं. आता तो उद्गार उद्गारत असताना तो तुमच्या आणि माझ्या समोर एक विशेष प्रकारचं आव्हान ठेवत आहे. तो सगळं काम पूर्ण करून गेला, तुम्ही कोणतं काम अर्धवट तर ठेवलं नाही ना. जर ठेवलं असेल तर प्रभूकडे प्रार्थना करा, पूर्ण होण्यासाठी प्रभू तू माझं सहाय्य कर, प्रभू तुम्हाला पूर्ण करो. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रभू तुम्हाला पुढं आणि पुढं घेऊन जाओ. पूर्ण झालं, एक समाधान त्याच्याकडे आहे. पृथ्वीतलावरची 3.5 वर्षाची सेवा, त्या सेवेमध्ये कोणती गोष्ट राखून न ठेवता प्रार्थना पूर्ण केली, प्रीती पूर्ण केली, रात्रंदिवस लोकांना देवाकडं आणण्यासाठी अहोरात्र जे त्याने कष्ट केले आणि त्याला त्या गोष्टीविषयी समाधान वाटत आहे. जाता जाता एका चोराचं पण परिवर्तन करून त्यालाही सुखलोकामध्ये नेताना होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती आहे, त्याच्या शब्दामध्ये त्याने व्यक्त केलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पावित्र्य, जी शुद्धता घेऊन या पृथ्वीतलावरती त्यानं आगमन केलं, या पृथ्वीतलावरती तो आला, परंतु आता त्याच्या देहातनं त्याचा प्राण जाण्याचा समय आलेला आहे. तो या देहातनं मुक्त होणार आहे. आणि सगळ्यांसमोर एक तो प्रश्न आहे, पृथ्वीतलावरती आमचं सगळं काम संपतं, जीवन संपतं, त्यानंतर आमचा आत्मा सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक नरक या दोघांपैकी जाणार कुठं? एक ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर परत येण्याची आशा नाही. आणि एक व्यक्ती मरतो ना, त्याचा आत्मा नरकामध्ये किंवा स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक प्रोव्हिजन तयारी केली जाते. तसं ख्रिस्त पण आता आपला देह त्यागणार आहे आणि त्याचा आत्मा त्याला आता देवाच्या स्वाधीन करायचा आहे. पण देवाच्या स्वाधीन करत असताना देव पवित्र आहे, त्याच्या आत्म्याचं शुद्धीकरण त्यानं राखलं का हा मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही त्याचं उत्तर पाहणार आहोत लुकाचं शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि 46 वचन. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि त्याचं 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असं बोलून त्याने प्राण सोडला. पुढे तेव्हा जे झालं ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले. त्यानंतर तो म्हटला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. काय खरंच देवापण त्याच्या आत्म्याचा स्वीकार केला का? जी अर्पण, जी सेवा त्यानं केलेली आहे, जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली होती, ती जबाबदारी पूर्ण करत असताना त्याला जीवनाचं पावित्र्य राखणं पण तेवढं गरजेचं होतं. जे आपल्या जीवनाचं पावित्र्य राखतात ना, त्यांचाच आत्मा प्रभू स्वीकारणार आहे. आणि या सैतानानं वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पण एक माणूसच आहे, येशू ख्रिस्त. डोंगरावरती नेला आणि डोंगरावरती नेऊन त्याला दाखवलं, तुला भूक लागलेली आहे, या धोंड्याच्या भाकरी करून खा. त्याच्या देहाची परीक्षा करण्यात आलेली आहे, तुला भूक लागलेली आहे. माणूस म्हणून आमची देखील अशी परीक्षा होती. आम्ही म्हणतो दैहिक मनुष्य आहे, आमच्यामध्ये पापाच्या भावना निर्माण होणारच आहेत. पण येशून एक वचन काढून त्याला सांगितलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आमेन. हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवनाचं पावित्र्य आहे. देहाला आवडतं त्या सगळ्याच गोष्टी तुमच्या देहासाठी चांगल्या आहेत असं समजू नका.
ज्याच्यानं तुमचा देह प्रसन्न होतो, व्यभिचार आहे, जारकर्म आहे, डोळ्याची वासना, देहाची वासना आहे, पण ख्रिस्तानं त्याच्यावरती विजय मिळवून दाखवला. धोण्याच्या भाकरी भूक लागले याचा अर्थ काय? आध्यात्मिक अर्थ काय? या शरीराला भूक लागते. जसं आम्ही पाहतो दाविदाकडे पत्नी असताना सुद्धा त्याला त्या स्त्रीची आठवण झाली, पडला त्या पापामध्ये तो. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो गेहेजीला सुद्धा गरज नसताना सुद्धा नामानाच्या मागे धावत गेला आणि त्याचे दोन जोड कपडे आणि त्या चांदीच्या थैल्या आता घेऊन आला तो, गरज नव्हती त्याला. यहुदाला सुद्धा 30 रुपयाची गरज नव्हती, मंदिराच्या दानकोशातले पैसे तो चोरत होता पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो अडकला. काय ती खरंच त्याची गरज होती का? मग कशाला त्या मंदिरामध्ये पैसे फेकले, आत्महत्या त्यानं केली? म्हणजे पावित्र्य राखणं तेवढं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय नाही आपला आत्मा देवाच्या हाती सोपणार. ख्रिस्तानं आपल्या जीवनाचं पावित्र्य राखलं, मग प्रभूनं स्वीकारलं का? बायबल सांगतं ज्यास तो म्हटला पूर्ण झाला त्या मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. खालपासून वरपर्यंत नाही, वरपासून 11 फुटी पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. का? कारण देवपित्यानं त्याच्या आत्म्याचा स्वीकार केला. आता मंदिराचा पडदा फाटला आणि त्याने सांगितलं अर्पण मान्य. याच्या अगोदर परमपवित्र स्थानामध्ये जो पडदा होता ना, त्या पडद्याला इथून पुढे लावण्याची गरज नाही. आता देवाला तुम्ही ख्रिस्तामधनं तोंडोतोंड पाहू शकता, ख्रिस्तामधनं त्याला पाहणार. येशू म्हटला नाही का, ज्याने मला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलं. आता अर्पण झालं, स्वर्गाकडे देवाकडे जाण्याची वाटच या अर्पणाच्या द्वारे प्रभूनं मान्य केली आणि पडदा फाडून त्यानं सांगितलं आता तुमचं आणि माझं नातं पहिल्यासारखंच होणार आहे. याच्या अगोदर मंदिराचा पडदा नव्हता. पाप केल्यावर देवानं मानवाशी संभाषण करणं बंद केलं, दर्शन देणं बंद केलं आणि मग पडदा आला त्या ठिकाणामध्ये. पण आता ख्रिस्ताच्या अर्पणानं आम्ही पाहिलं की या ठिकाणात हा पडदा दुभांगला आणि पडदा नष्ट झालेला आहे. 11 फुटी पडदा वरपासून खालपर्यंत दुभांगला असं लिहिलं. का तो पडदा दुभांगला? खरंच ते अर्पण योग्य होतं का? पहिले पेत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याचं 22 आणि 23 वचन आपण वाचणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय 22 आणि 23 वचन. त्याने पाप केले नाही, त्यानं पाप केलं नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही, कपट आढळलं नाही. त्याची निंदा होत असता, त्याची निंदा होत असता, त्याने उलट निंदा केली नाही, उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता, दुःख भोगीत असता, त्याने धमकावले नाही, त्यानं धमकावलं नाही. तर यथार्थ न्याय करणाऱ्या न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपून दिले. स्वतः त्यानं पाप केलं नाही असं लिहिलेलं आहे. का पडदा दुभांगला? कारण त्यानं पाप केलंच नाही ना. निर्दोष, निष्कलंक, एक स्वच्छ, रसभरित आणि फळभरित जीवन जगला तो प्रियान. म्हणून त्याचा आत्मा प्रभूनं स्वीकारला. मग प्रभूनं त्याचा आत्मा स्वीकारला आणि तो सामान्य मनुष्यासारखा मेला का? आम्ही मेल्यावर आम्हाला कबरेमध्ये पुरण्यात येतं. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो येशू मेला म्हणजे नेमका काय? देव तर कधी मरत नाही, मग ख्रिस्त कसा मेला? मरण म्हणजे देहाचा त्याग, आत्मा मरत नसतो. मेल्यावरती हे शरीर मरतं, शरीरामध्ये याच्यामध्ये शरीरातनं जीव गेला, जीव गेला म्हणजे आत्मा बाहेर पडला. मग प्रश्न तोच आहे, आत्मा जातो कुठं? ख्रिस्ताचा आत्मा कुठं गेला? आणि ख्रिस्ताच्या आत्म्यानं नेमकं काय केलं? बायबल सांगतं योहानाच्या शुभवर्तमानाच्या 5:25 वाचता. त्याचा वाचाबरोबर योहानाचं शुभवर्तमान 5:25 आणि 25 हा योहानाचं शुभवर्तमान 5:25. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. मग येशूनं आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला, देवानं त्याचा आत्मा अधोलोकामध्ये पाठवला. अधोलोकामध्ये ख्रिस्त मेला नव्हता, तो जिवंत होता. आणि जिवंत येशू मेलेल्या लोकांना, म्हणजे ज्यांचे आत्मे अधोलोकामध्ये दुःख भोगत आहे, या आत्म्यानं, या ख्रिस्ताच्या आत्म्यानं सुवर्तमान सांगितलं. आणि बायबल सांगतं कब्रा उघडल्या आणि त्यातनं मेलेले लोक काही जिवंत झाले. आणि त्यानं त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये उतरला
आणि दुसऱ्या प्रहरापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत अंधार पडला असं लिहिलेलं आहे. शेवटचं युद्ध, सैतान त्याचा आत्मा देवाकडे जाऊ नये, अधोलोकामध्ये ज्या लोकांना बंदिस्त करून ठेवलं त्या लोकांची सुटका करू नये म्हणून सैतान, सैतानाचा आत्मा, आता देव आत्मा आणि सैतान पण आत्मा आहे, आत्म्या आत्म्याचं युद्ध सुरू झालं. देव आत्मा आहे, ख्रिस्त पण आत्मा आहे, देहातनं मरियेला पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारण झालं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आत्मा आहे. आता हा या मानवी देहातनं आत्मा निघाला आणि सैतानाचा आत्मा आणि येशूचा आत्मा, आता यांचं तुंबळ युद्ध. तीन तास पर्यंत, तिसऱ्या प्रहर पर्यंत अंधार पडला आणि 3 तासामध्ये युद्ध प्रभू येशू ख्रिस्त जिंकला. त्याचा पुरावा काय? मेलेले जिवंत झाले. सैतान हरला. माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, त्याने आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला. तुम्हाला तुमचं जीवन देवाच्या हाती सोपवलं पाहिजे प्रियानो. त्याच्यावरती सैतान तुमच्याशी युद्ध करणार आहे. ख्रिस्त विजयी झाला, तुम्ही पण विजयी होणार आहात. तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्हाला आणि तुमचा विश्वास राखायचा. मी धाव संपवली, विश्वास राखला, बक्षीस मात्र आता मला मिळवायचं आहे. तुमचं जीवन तुम्हाला विश्वासामध्ये टिकवायचं आहे. काय ठेवायचं तुमच्यामध्ये? तुमचा आत्मा देवाच्या हाती कधी असणार आहे? तुम्ही तुमचं जीवन विश्वासानं जगत राहणार आहात. धाव संपवता संपवता, जीवन संपता संपता, तुमचा विश्वास मात्र मजबूत असला पाहिजे. कुठेच तडा गेलेला नाहीये. ज्या दिवशी हे जग सोडून जाण्याची वेळ येईल ना, त्यास ख्रिस्तासारखं तुम्ही म्हटलं पाहिजे, प्रभू धाव संपत आलेली आहे. पण विश्वास मात्र मी कुठं कमी पडू दिला नाही, गमावला नाही विश्वास. मी प्रत्येक वेळेस तुझ्यामध्ये टिकून राहिलो, संकटाचा सामना केला, धैर्याने प्रसंगाला लढलो, कधी हार मानली नाही, कधी शरण गेलो नाही, कधी परिस्थितीला सामोरं गेलो नाही, कधी प्रार्थनेचं जीवन बंद केलं नाही, कधी सेवा बंद केली नाही, कधी शुद्ध जीवन जगण्याचं नाकारलं नाही. येईल त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत असताना माझ्या विश्वासाला एवढा सुद्धा तडा गेलेला नाहीये, माझ्या सेवेला एवढा सुद्धा तडा गेलेला नाही. या प्रकारे आम्ही देवाची लेकर म्हणून, देवाचा परिवार म्हणून आम्ही देवाच्या हातामध्ये पडलो पाहिजे. ख्रिस्तानं आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला, तुम्हाला तुमचा परिवार देवाच्या हाती सोपवायचा आहे. माझा परिवार, माझे पती, माझी पत्नी, माझी लेकर, माझी आई, माझे वडील, माझ्या प्रत्येक व्यक्तीला देवाच्या हाती सोपवायचं. जसं यो आपली लेकरं देवाच्या हाती सोपवत होता, काय तुमची लेकरं देवाच्या हातामध्ये? काय तुमचा पती देवाच्या हातामध्ये? कोणाच्या हातामध्ये सोपवलेलं आहे? तुम्ही तुमचा परिवार आणि तुमच्या स्वतःचं जीवन पण देवाच्या हाती सोपवलं पाहिजे. जसं पाहिजे तसं वार वापर, मार नाही तर तार, तूच काय करायचं ते ठरव. मला स्वतःचं असं अस्तित्व नसायलाच पाहिजे. मी देवाच्या अस्तित्वावर, देवाच्या विश्वासावर आधारित जीवन जगलं पाहिजे, नाही स्वतःसाठी जगायचं. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. तुम्हाला तुमचं जीवन देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे. तिथला पत्र 3:14 वाचा. तिथला पत्र 3:14 वाचा. आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्या म्हणून चांगली कृत्य करण्यास शिकावे म्हणजे ते निष्फळ ठरणार नाही. चांगलं फळ भरित जीवन जगावं, असं जीवन समर्पित करा की ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं ते निरर्थक असणार नाही. रसरशीत, टवटवीत, फ्रेश, चांगली कर्म करणार कसं जीवन देवाला समर्पित करायची? तुमची सगळी कर्म देवाच्या स्वाधीन करून टाका, देवाच्या हाती सोपवून टाका. माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो. काय तुम्ही तुमचं जीवन देवाच्या हातात सोपवलं? तुमचं कार्य देवाच्या हातामध्ये सोपवलं का? तुम्ही स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवलं का? तुमची मंडळी, तुमचं चर्च, तुमची नोकरी, तुमचं सर्वस्व तुम्हाला देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हाती सोपवताना त्यास आपोआप पवित्र आत्मा तुमचं नियंत्रण करत राहतो. त्यानं पाप केलं नाही असं लिहिलेलं आहे. कुठली शक्ती त्याला मदत करत होती पाप करण्यापासून परावृत्त करत होती?
आमच्या हातून तर रोज पाप घडतं, मग ख्रिस्ताच्या हातून पाप का घडलं नाही? कारण त्यानं जीवनच देवाच्या हाती सोपवलेलं होतं. त्याला नाही राग आला, त्याला नाही कुठल्या प्रकारचे आणि भावना निर्माण झाल्या, त्याला नाही कुठल्या प्रकारचा द्वेष निर्माण झाला, कुठल्या प्रकारचं त्याच्या अंतःकरणामध्ये कलुषित किंवा द्वेषाची भावना, मत्सराची भावना जगलीच नाही आणि निर्माण झाले नाही. का? कारण त्याचं जीवन त्यानं देवाच्या हाती सोपवलेलं आहे. तुम्हाला देखील तुमचं जीवन फळभरित रसभरित जीवन जगण्यासाठी हे जीवन देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे. आणि जीवन जर देवाच्या हाती सोपवलं तर ते एक सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचं असणार आहे. त्याच्यामध्ये आकार असणार आहे, ते दिसायला सुरेख असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? अंतिम समयामध्ये प्रभू तुमच्या आत्म्याचा स्वीकार करणार आहे. गलतीकरांच्या पत्रामध्ये पौल गलतीकरांना पत्र लिहिताना म्हणतो, अरे निर्बुद्ध गलतीकरांनो, सुरुवात आत्म्यानं करून शेवट ध्यान करू पाहता काय? स्पिरिच्युअल लाईफ, आत्मिक जीवनाची सुरुवात करताना या पौलानं त्यांना सांगितलं, आणि किती छान प्रकारचं जीवन तुम्ही जगला, पण आता ज्यावेळेस तुमच्याकडे मी पाहतो त्यास तुमचा शेवट मात्र दैहिक होत आहे. दैहिक शेवट होऊ देऊ नका. ख्रिस्ताच्या जीवनाची सुरुवात अगदी आध्यात्मिक आणि शेवट पण त्याचा आध्यात्मिक, मधल्या काळामध्ये पण तो आध्यात्मिक होता. सुरुवातीला ज्या पद्धतीनं आणि तो नीतीचं जीवन जगला 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये, आता कुठेही त्याच्यामध्ये चुका नव्हत्या, आता कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हतं, आता कुठेही त्याच्यामध्ये कमतरता नव्हत्या. एक विजयशाली जीवन. म्हणून बायबल सांगतं 3 तासानंतर अंधार नाहीसा झाला, लोकांना प्रकाश दिसला. कारण आणि तिथं असं लिहिलं, कबरेतनं प्रेत बाहेर आली, लोकांना दर्शन दिली आणि तिथं असं लिहिलं की सगळे विस्मय झाले. अशा प्रकारच्या घटना अजूनपर्यंत इतिहासात कधी घडल्या नव्हत्या, पण ख्रिस्तानं जगाला दाखवून दिलं की तो सर्व व्यापी, सर्व ज्ञानी, सर्व समर्थ, त्याला त्याचा आत्मा बाप देवाच्या हाती सोपवण्याचा अधिकार होता. तो मेला नाही, त्यानं आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला. आम्ही मरतो, आमचा आत्मा जबरदस्तीने काढून घेतला जातो, पण ख्रिस्त जीवन आणि मरणाचा स्वामी होता. म्हणून त्यानं आपला आत्मा देवाला म्हटला, आत्ता माझं काम संपलेलं आहे, या देहामध्ये आत्म्याची गरज नाही. सैतानानं त्याला मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तो मेला नाही. त्यानं आपला आत्मा देवाचे ते सोपवून सगळ्यात मोठा पराक्रम केला आणि त्यानं दाखवून दिलं, मी मरत नाही. तो म्हणतो, मी मेलो होतो तरी आता जिवंत आहे आणि पित्याच्या उजवीकडं बसलेलो आहे. देवा तुम्हाला याच पद्धतीनं तुमचं जीवन देवाच्या हाती सोपवून एक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करो, मार्गदर्शन करो. आपण एक गीत गाणार आहोत आणि त्यानंतर प्रार्थना करून या ठिकाणामध्ये देवाला धन्यवाद देणार आहोत या 7 शब्दाबद्दल. परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया, कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया, कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया. जो कोई विश्वास करेगा, जो कोई
नाश न हो गया, अनंत जीवन पाएगा। परमेश्वर ने जगत से सा प्रेम किया, परमेश्वर ने जगत से सा प्रेम किया। यीशु आया पापियों बचाने, ये जो आया पापियों को बचाने, यीशु आया खोए हो को ढूंढने, ये जो आया खोए हो को ढूंढने। अंत का बंधन तोड़ के यीशु जी उठा, मौत का बंधन तोड़ के यीशु जी उठा। परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया, दे दिया, दे दिया, प्रेम किया, प्रेम किया, प्रेम किया, प्रेम किया। सर्वसमर्थ देवा, आभार मानतो, तुझ्या नामाची स्तुति करतो। सात शब्दान आमचे अंतरचक्षु तू प्रकाशित केलेले आहेत। जे लोक तुझं वचन ऐकत आहेत त्याने नुसतं ऐकून स्वतःची करमणूक करू नये। हे वचन भावना खेळण्यासाठी नाही, भावना जागा करण्यासाठी नाही, तर परिवर्तनासाठी आहे। आमेन। प्रभू प्रत्येकाच्या अंतकरणाला चुटपुट लागू दे आणि आज त्यांच्यामध्ये बदलाला सुरुवात कर। आमेन। असा बदल जो जन्मलेल्या दिवसापर्यंत आत्तापर्यंत अनुभवला नाही असा बदल त्यांच्यामध्ये होऊ दे। ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन रूपांतरित होऊ दे देवा। आमेन। एकमेकाला क्षमा केली नसेल क्षमा करावी। यस आमेन। समेट करावा, चांगलं वातावरण निर्माण करावं आणि प्रभू तुझं राज्य वाढावं अशा प्रकारचा अनुग्रह कृपा करून दे। धन्यवाद। सर्वांचा सांभाळ कर, सर्वांची राखण कर आणि वधस्तंभावरच्या ख्रिस्ताला गाजवण्यासाठी लागणारं ज्ञान त्यांना पुरवून दे। येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक। आमेन। आता देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो। आमेन।